माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर जो काही या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव मांडलाय त्याच्यावर माझं मत व्यक्त करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे। खरं म्हणजे मला आनंद वाटतो की राज्यपालांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव हा सत्तारूढ पक्षांनी मांडला, कारण कालच आमचे मित्र नाना भाऊ राज्यपालांबद्दल संशय व्यक्त करत होते, वेगवेगळे लोक मंत्रिमंडळातले राज्यपालांबद्दल कुठल्या शब्दात बोलले हे देखील आम्ही ऐकलं, पण आज मात्र त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आलाय। खरं म्हणजे याच राज्यपालांना काही दिवसापूर्वी विमान नाकारण्याचं देखील काम या सरकारच्या माध्यमातून झालं। अध्यक्ष महोदय, राज्यपाल आणि सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवर संघर्ष काही महाराष्ट्रात नवीन नाहीये। अंतुलेजींच्या काळामध्ये तो झाला, विलासरावांच्या काळात मध्ये झाला, अलेक्झांडर साहेबांसोबत तो एक दोन वेळा झाला, त्यानंतर एक अजून राज्यपाल आपल्या इथे होते, माझ्या डोक्यात त्याचं नाव नाही, हा फजल, त्यांच्या संदर्भात झाला। पण कधी अशी अवस्था आली नाही की राज्यपाल विमानात जाऊन बसल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की आता आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, तुम्ही विमानातनं बाहेर उतरा। माझा सवाल आहे अध्यक्ष महोदय, राज्यपाल त्या ठिकाणी गेले, विमानात फ्युएल भरलेलं होतं, कसं भरलं? परवानगी नसताना फ्युएल कसं भरलं? परवानगी नसताना त्या ठिकाणी त्यांना बोर्डिंग पास कसा मिळाला? परवानगी नसताना एंट्री होऊन ते त्या विमानात जाऊन कसे बसले? अध्यक्ष महोदय, हे ठीक आहे की राज्यपालांमध्ये आणि आपल्यामध्ये मतभेद असतील, पण मनाचा इतका कोतेपणा दाखवू नये, हा कोतेपणा आहे। कारण राज्यपाल व्यक्ती कोण आहे हे महत्त्वाचं नसतं, हे पद महत्त्वाचं असतं, आणि आपल्या प्रोटोकॉलमध्ये पहिल्या क्रमांकावर राज्यपाल आहेत। मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यापैकी कोणाला विमान द्यायचं अशी जर वेळ आली तर ते राज्यपालांना द्यावं लागतं। सिस्टीम म्हणून अध्यक्ष महोदय याची परवानगी जी आहे ती GAD विभागाकडे आणि पर्यायाने मुख्यमंत्री महोदयांकडे आहे, आणि म्हणून अशा प्रकारे रोज ज्या राज्यपालांना आपण अपमानित करतो आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव हा या ठिकाणी आला याचं मला समाधान वाटतंय। पण मी ज्यावेळेस अध्यक्ष महोदय हे भाषण वाचलं, ऐकलं देखील आणि वाचलं देखील, त्यास माझ्या मनात प्रश्न पडला, कारण साहित्यात अनेक प्रकार असतात, गद्यलेखन असतं, पद्यलेखन असतं, ललित लेखन असतं, यातून कादंबरी, कथा, कविता असे अनेक प्रकार देखील समोर येत असतात, पण राज्यपालांचं जे भाषण आहे ते कोणत्या श्रेणीत मोडतं याचाही विचार मी केला तर माझ्या लक्षात असं आलं की 12 पानांच्या या भाषणात कुठेही मला यशोगाथा दिसत नाहीये, याच्यामध्ये वेदना आणि व्यथाच मला दिसते। या ठिकाणी खरं म्हणजे आपली बाजू मांडत असताना किमान काहीतरी सत्य त्यात सांगितलं पाहिजे, काही आकडेवारी त्या ठिकाणी मांडली पाहिजे, परंतु कुठली आकडेवारी देखील त्या ठिकाणी दिसत नाही। आपण बघा, जसं आपण चौकात भाषण करतो ना तसं भाषण राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवलंय, म्हणजे कसं? कोविड नियंत्रणासाठी कार्यक्रम हातात घेतले, त्यातनं काय साध्य झालं? काय कार्यक्रम हातात घेतले, किती लोकांना फायदा झाला, या सगळ्या गोष्टी जर सांगितल्या आणि सगळी आकडेवारी समोर आली तर आपल्या अपयशाचा लेखाजोखा त्यातनं बाहेर येईल हे राज्य सरकारच्या लक्षात आल्यामुळे खरं म्हणजे आपण बघा, प्रयोगशाळा उभारल्या, किती उभारल्या माहिती नाही, जम्बो हॉस्पिटल उघडले, किती उघडले ठाऊक नाही, त्याच्यामध्ये किती पेशंट आले त्याची काही कल्पना नाही, त्याची काय कॅपॅसिटी होती आणि किती लोकांना त्यात सामावून घेतलं माहिती नाही। अध्यक्ष महोदय, या जम्बो हॉस्पिटलचा किती लोकांना लाभ झाला, पेशंटला नाही म्हणत मी, किती कंत्राटदारांना लाभ झाला,
कोणाकोणाची घरं भरली गेली याचे थोडा लेखाजोखा जर याच्यामध्ये दिला असता तर अधिक चांगलं वाटलं असतं. औषध साधन सामुग्री किती दिली काही ठाऊक नाही. महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ दिला किती लोकांना दिला ठाऊक नाही. आमचे माननीय मंत्री महोदय सातत्याने महात्मा फुले आरोग्यदायी योजनेत कोविडच्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही लाभ दिला असं सांगतात, पण ज्यावेळेस माहितीच्या अधिकारात माहिती घेतली त्यावेळेस मात्र ते सांगतात त्याच्या 10% लोकांनाही फायदा झालेला नाही. आता शेवटी त्याच्यावर औरंगाबादच्या उच्च न्यायालयामध्ये केस दाखल झाली आणि औरंगाबाद उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला विचारलं की तुम्ही जे म्हणताय ते तर दिसतच नाही आहे, इतक्या लोकांची बिलं एवढी मोठी मोठी आमच्या समोर आहेत, तर नेमकी कोणाला याची मदत झाली हे तरी या ठिकाणी सांगा. खरं म्हणजे किती लोकांचे प्राण वाचले आणि किती लोकांना संक्रमित होण्यापासून वाचवलं अशा प्रकारे काहीही याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. पहिल्यांदा माझे कुटुंब माझी जबाबदारी, मग आता मीच जबाबदार, ते सरकारची काही जबाबदारीच नाही आहे. जी काही जबाबदारी आहे ती तुमची आहे. सरकार हात झटून मोकळा आहे, आपली पाठ थोपटायला मात्र एकदम तयार आहे, पण बाकी सगळी जबाबदारी तुम्ही घ्या. म्हणजे मागच्या वेळेस सुधीर भाऊंनी सांगितलं ना की सगळी जबाबदारी तुमची आणि उरलेली जबाबदारी मोदींची, आमची काही जबाबदारीच नाही. अशा प्रकारची अवस्था ही या ठिकाणी खरं म्हणजे आपल्याला पाहायला मिळते. राज्यपालांचं अभिभाषण पुढच्या एक वर्षामध्ये आम्ही नेमकं काय करणार आहोत, आमची दिशा काय आहे या संदर्भातलं हे भाषण असलं पाहिजे, पण अध्यक्ष मोदी त्यात काहीच खरं म्हणजे आपल्याला पाहायला मिळत नाही. खरं तर मला असं वाटतं की केवळ शब्दांचे रत्न अध्यक्ष मोदी लावून लोककल्याण साधता येत नाही. यमक जुळणारी भाषा हे यशाचं गमक असू शकत नाही हे या निमित्ताने निश्चितपणे मला या राज्य सरकारला सांगायचं आहे. आज अध्यक्ष मोदी काय कोविडची परिस्थिती आहे, देशामध्ये एकूण मृत्यू किती 1,57,157. ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9% आहे त्या महाराष्ट्रातले मृत्यू आहेत 52,184. देशाच्या 33-34% मृत्यू एकट्या महाराष्ट्रात आहे. कशाची पाठ थोपटून घेतो आपण, कशाची पाठ थोपटून घेतो मला समजतच नाही. आमची तारीफ WHO ने केली, आता WHO काय ते आमच्या राऊत साहेबांनी सांगितलंय म्हणजे मी त्याच्यावर काही बोलणार नाही, पण मला कधी कधी खरंच वाटतं की डॉक्टरचा सल्ला घेतो की कंपाऊंडरचा सल्ला घेतो हा प्रश्न खरंच आहे. या सरकारच्या संदर्भात मला विचारावा असा वाटतो. एकूण अध्यक्ष मोदी महाराष्ट्रातली रुग्णसंख्या 21,61,447 म्हणजे आपण बघा जवळजवळ 25% आणि अनेक काळ तर ती 40% होती. देशाच्या 40-40% रुग्ण हे महाराष्ट्रात, देशाच्या मृत्यूचे 35% मृत्यू हे महाराष्ट्रात, आणि कशाची पाठ आपण थोपटून घेतो. आणि आपण जर सक्रिय रुग्णांचं प्रमाण आजही बघितलं आजही, तर आज म्हणजे 1 मार्चचं आपण सक्रिय रुग्णांचं प्रमाण जर बघितलं तर देशाच्या 46% सक्रिय रुग्ण हे आजही महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे अध्यक्ष मोदी या ठिकाणी खरं तर मी पहिल्यापासून सांगतोय की आपण चाचण्याच कमी करतोय आणि आपण आर्थिक पाणी अहवाल जर केंद्राचा बघितला तर त्यातही आलेला आहे कोणी किती चाचण्या केल्या आहेत. आपण बघा सप्टेंबरमध्ये आपण 88,000 चाचण्या करायचो, ऑक्टोबरमध्ये 17,000 करायचो, नोव्हेंबरमध्ये 62,000, डिसेंबरमध्ये 61,000, जानेवारीत 60,000 आणि फेब्रुवारीत 59,000. म्हणजे चाचण्यांची संख्या कमी करत आपण आणली आणि अध्यक्ष मोदी तरी देखील ही जी काही संक्रमणाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे ही खरोखर आश्चर्यचकित करणारी आहे. आणि याच्यामध्ये काय चाललंय काही समजतच नाही. आता आपण बघा अमरावतीमध्ये पॉझिटिव्ह देण्याचं रॅकेट बाहेर आलं, नवी मुंबईमध्ये चाचण्या न घेताच पॉझिटिव्ह त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आता खरं म्हणजे हे जी काही रुग्णसंख्या वाढती आहे ही रुग्णसंख्या खरोखर वाढली आहे की याच्यामागे काय नेमकं आहे असे प्रश्न याच्या माध्यमातून निर्माण होतात. म्हणजे त्या ठिकाणी अमरावती जिल्हा परिषदेच्या एका सदस्याने सांगितलं की त्यांनी चाचणी केल्यावर त्यांना फोन आला की सांगा रिपोर्ट कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे की निगेटिव्ह पाहिजे, आणि त्याचवेळी त्या अमरावतीमध्ये लॉकडाऊन करून टाकलं.
मग हे कशाच्या भरोशावर लॉकडाऊन केलं? अमरावतीमध्ये अध्यक्ष महोदय ज्याला जे मनातील त्या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय लॉकडाऊन हे आपण ज्या काळामध्ये केलं त्या काळामध्ये व्यवस्था नव्हत्या, त्या काळामध्ये निदान नव्हतं, त्या काळामध्ये डेथ रेट जास्ती होता आणि म्हणून त्यावेळेस लॉकडाऊन करणं आवश्यक होतं. पण आज ज्याच्या मनात आलं कोणीतरी मंत्री जातो लॉकडाऊन करून टाका, कोणीतरी अधिकारी जातो लॉकडाऊन करून टाका, जणू काही लॉकडाऊन करायची अहमही काय. अरे मग लॉकडाऊन करताय तर त्या छोट्या व्यापाऱ्याला मदत करणार आहात का, त्या पानटपरीवाऱ्याला मदत करणार आहात का, त्या चहाठेलेवाल्याला मदत करणार आहात का? नाही, कारण त्याचं कुटुंब त्याची जबाबदारी आणि तोच जबाबदार, त्याला कुठली मदत आम्ही करणार नाही. आणि उठून उठून लॉकडाऊन मात्र करण्याकरता उठून लॉकडाऊन करण्याकरता अध्यक्ष महोदय या ठिकाणी मात्र सगळे तयार बसलेत. या अमरावतीमध्ये कशाकरता केल्या मला तर समजत नाही अध्यक्ष महोदय. ज्याला जेव्हा जे वाटेल त्यावेळेस तशा प्रकारचं काम चाललंय. आता नवी मुंबईमध्ये 7872 रुग्ण जेव्हा घरी ट्रेसिंग करता गेलं त्यांना माहितीच नव्हतं, त्यांची टेस्ट दाखवली गेली, म्हणजे या ठिकाणी कुठेतरी या कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय अशा प्रकारचा भ्रष्टाचार हा या ठिकाणी चाललेला आहे. आता आपण बघा कोविडच्या संदर्भात आपण जर बघितलं तर कोरोना हाताळण्यात महाराष्ट्राची काय अवस्था आहे. देशाचा आर्थिक पाहणीचा अहवाल सादर झाला. देशामधलं डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स, जसं महाराष्ट्रातलं डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स हे अहवाल तयार करतं, तसं देशातलं डिपार्टमेंट देखील अशा प्रकारचा अहवाल तयार करतं. आणि हा अहवाल तयार करताना अतिशय स्पष्टपणे काय लक्षात आलं तर यांनी तीन राज्यांचा एकत्रित अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विचार केला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार तीन राज्य का निवडले तर आपण असं म्हणतो ना की धारावीमध्ये का बरं जास्त कोरोना, तर त्या ठिकाणी पॉप्युलेशनची घनता आहे म्हणून जास्त कोरोना. मग आता हे तीन राज्य निवडण्याचं कारण असं होतं की प्रति चौरस किलोमीटरची जी घनता आहे ती या तीन राज्यात जास्त आहे. याच्यामध्ये देशाची घनता आहे 382, पण त्याचवेळी बिहारची घनता आहे 881, उत्तर प्रदेशची 690 आणि महाराष्ट्राची 365. म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुलनेत ती अर्धी आहे. पण हे तीन अधिक घनतावाले देशाचे राज्य आहेत. आता या तिन्ही राज्यांची ज्यावेळेस तुलना केली त्यावेळेस खरं म्हणजे आपण बघा माझ्या जो आर्थिक पाहणीचा अहवाल आहे ज्या प्रकारे महाराष्ट्राने हाताळणी केली ती योग्य प्रकारे केली असती तर आपण अध्यक्ष महोदय 9,55,000 आपल्या इथे रुग्ण कमी राहिले असते आणि 30,900 मृत्यू महाराष्ट्र वाचवू शकला असता अशा प्रकारे हा अहवाल या ठिकाणी सांगतो. अशा प्रकारे अहवाल सांगतो 30,900 मृत्यू हे या ठिकाणी आपण वाचवू शकलो असतो. मग आता अध्यक्ष महोदय या मृत्यूंकरता जबाबदार कोणाला धरायचं, या मृत्यूकरता जबाबदार कोणाला धरायचं? आणि म्हणून हे स्पष्ट आहे कशाकरता राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आपण आपली पाठ ठोकून घेतली आहे. देशामध्ये सगळ्या बाबतीत कोरोनामध्ये मागच्या क्रमांकावर अव्वल आपण आहोत. सगळ्यात वाईट कोरोनाची परिस्थिती आपल्याकडे आहे आणि तरी देखील आपण या ठिकाणी WHOचं नाव घेऊन आपली पाठ ठोकून घेतली आहे. बरं, या ठिकाणी सांगितलं की आम्ही सगळ्यात मोठं हॉस्पिटल विक्रमी वेळात तयार केलं, केलं ना, पण त्यात विक्रमी भ्रष्टाचार देखील झाला. मुख्यमंत्री महोदय विक्रमी भ्रष्टाचार आज तुम्ही बघा कुठल्याही प्रकारच्या, ठीक आहे आम्ही समजू शकतो की निविदा मागवणं कदाचित घ्यायचं असेल त्यावेळेस मागवता आली नाही, परंतु निविदा न मागवता गाद्या उशा सलाईन 7-8 लाख रुपये खर्च केले, 1200 रुपयाचं थर्मामीटर 6,500 रुपयात खरेदी केलं. अध्यक्ष महोदय 2 लाखाच्या बेडशीटसाठी, म्हणजे जीची खरेदी किंमत 2 लाख आहे, 8.5 लाख रुपये भाडं दिलं. 2 लाखात जे खरेदी करता आलं असतं त्याचं भाडं दिलं 8.5 लाख रुपये. अध्यक्ष महोदय पंख्याचं 90 दिवसाचं भाडं दिलं 9,000 रुपये. आता त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय किती पंखे विकत घेता आले असते? एवढंच नाही, 1,000 प्लास्टिक खुर्च्यांचं भाडं 4.5 लाख रुपये, लाकडाचे 150 टेबलचं भाडं 6,75,000 रुपये,
अध्यक्ष महोदय काय काय घोटाळे या ठिकाणी सांगायचे, या जम्बो कोविड सेंटरच्या संदर्भात जर आपण त्यातले घोटाळे काढत राहिलो त्याची पुस्तिका तयार केली आहे, उद्या पब्लिश करणार आहोत आम्ही, ती आम्ही मुख्यमंत्र्यांनाही प्रेझेंट करणार आहोत की हे जे तुम्ही जम्बो जम्बो सांगितलं ना रेकॉर्ड वेळेत, हा रेकॉर्ड वेळेतला भ्रष्टाचार आहे, याचं कुरण केलंय, चरलेले आहेत, खाऊन टाकलेलं आहे अध्यक्ष महोदय, किती गेले त्याच्यामध्ये पेशंट, 50% तरी पेशंट होते का, तुम्ही पैसे किती दिले, करार कसे केले, आणि जम्बो नाही अध्यक्ष महोदय, अनेक लोकांना कोविड सेंटर उघडण्याची मुभा दिली, कोणाकोणाला दिली जरा बघा, कोण आहेत ते, कोणाशी संबंधित आहेत एकदा काढा, आणि त्या माध्यमातून जेवढं कुरण अध्यक्ष महोदय या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार झालं, मग त्या ठिकाणी डेड बॉडी बॅगचा घोटाळा झाला, 2200 रुपयाची बॅग अध्यक्ष महोदय, पण ती नाही एक्सपोर्ट क्वालिटीची, जी काही सीमेवर असते ती, असं सांगून अध्यक्ष महोदय 6719 रुपयाची बॅग ही या ठिकाणी विकत घेण्यात आली, पीपीई किटचा घोटाळा, घोटाळेच घोटाळ्यात अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या कोविडच्या काळामध्ये उभ्या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये जो काही मनमानी कारभार झाला ना कोविडच्या नावाने, तो खरं तर या ठिकाणी जर समोर आणला तर मला तर असं वाटतं की खऱ्या अर्थानं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं या शब्दाचा अर्थ काय आहे, तो अर्थ या ठिकाणी निश्चितपणे परिभाषित होईल। बरं, मजेची गोष्ट काय आहे, तर कोविडच्या काळात माहितीचं डॉक्युमेंटेशन करायचं, आता हे माहितीचं डॉक्युमेंटेशन कोणी केलं पाहिजे, आरोग्य खात्याने केलं पाहिजे, आरोग्य खात्याचं काम आहे, नसेल आरोग्य खात्याने तर मेडिकल एज्युकेशनने ते केलं पाहिजे, पण अध्यक्ष महोदय आमच्याकडे याचं डॉक्युमेंटेशन कोण करताय, रस्ते विकास महामंडळ, कोविडच्या संदर्भात अध्यक्ष महोदय एमएसआरडीसीचे अधिकारी त्याचे नोडल आहेत, कोविड-19 सारखे साथीचे रोग भविष्यात आल्यास प्रभावी नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजनांची प्रभावी डॉक्युमेंटेशन करण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे निर्णय केले आहेत, कोविड-19 बाबत करावयाच्या डॉक्युमेंटेशनची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे। आता ते रस्ते निश्चित चांगले बनवत असतील, नागपूर मुंबई हा हो शिंदे साहेब अतिशय चांगला आहे, पण शेवटी हे तेच झालं ना की कंपाऊंडरला डॉक्टरची जबाबदारी देणं, म्हणजे त्याच त्याच कॅटेगरीचं ना, तुमच्याकडे आरोग्य विभाग आहे, तुमच्याकडे मेडिकल एज्युकेशनचा विभाग आहे, हे सगळे विभाग बंद, आणि या विभागाच्या ऐवजी कोण करणार डॉक्युमेंटेशन, एमएसआरडीसी। बरं, त्यांनी कोणाला दिलं ते कोण मला माहित नाही, कुठली तरी एक कंपनी आहे, त्या कंपनीला दिलं, त्या कंपनीला त्यांनी अपॉइंट केला, तर ती कंपनी कुठली, त्याचा काय अनुभव आहे, त्याचा आरोग्यात काहीतरी अनुभव आहे का, काही अनुभव नाहीये, जे काम करतायत कुठलाही अनुभव त्यांना नाहीये, म्हणजे हे काय खेळ खंडोबा आहे, जे मनात आलं ते या ठिकाणी अध्यक्ष महोदय खरं म्हणजे चाललेलं आहे। आणि कोविडच्या संदर्भात काय, म्हणजे खरं तर मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय, सरकारचं कसं आहे बघा, यवतमाळमध्ये 12 बालकांना पोलिओच्या डोसच्या ऐवजी सॅनिटायझर पाठवलं, सॅनिटायझर, भंडाऱ्यातल्या 10 बालकांचा जीव गेला अध्यक्ष महोदय, कोण त्याच्यामध्ये दोषी, वरचं कोणी दोषी नाही, भंडाऱ्यात दोषी कोण, तर नर्स, घाटंजीत कोण, तर अंगणवाडी सेविका, म्हणजे कोणावरही या ठिकाणी काही कारवाई होत नाही। मग सरकारमध्ये चाललं काय आहे, फेसबुक लाईव्ह चाललाय सरकारमध्ये, पण 21 फेब्रुवारीचं फेसबुक लाईव्ह हे सर्वोत्कृष्ट होतं, कारण आमच्या मुख्यमंत्र्यांनी विचारलं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही आहे, हेच आम्ही सांगतोय मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे, हेच आम्हाला सांगायचं आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे, तो आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे, तो पोहोचला पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून हेच 6 वर्ष आम्ही सांगण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी करतोय। आज खरं म्हणजे महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यामध्ये डॉक्टरांची वानवा आहे, आपण जर बघितलं तर आरोग्य खात्यात भरती करणार कोविडच्या काळामध्ये एकदम सगळे अधिकार आपण देऊन टाकले, पाहिजे तशी भरती करा म्हणून आपण सांगितलं, काही अध्यक्ष महोदय याच्यामध्ये भरतीत काहीही या ठिकाणी होऊ शकलं नाही,
आज प्रति 10,000 लोकसंख्येमागे डॉक्टरांचे प्रमाण केरळमध्ये 65 आहे, दिल्लीत 41 आहे, उत्तराखंडला 33 आहे, तमिळनाडूला 30 आहे, आंध्रला 30 आहे, जम्मू काश्मीरला 29 आहे, तेलंगणाला 26 आहे, पश्चिम बंगालला 24 आहे आणि महाराष्ट्रात ते निवळ 18 आहे आणि यातही आयुर्वेद युनानी वगैरे मिळून ते 18 आहे। ही आपली अवस्था आहे। आपण या सगळ्या काळामध्ये सगळे अधिकार दिल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारे, म्हणजे आज केरळनंतर सर्वाधिक मेडिकल कॉलेजेस हे महाराष्ट्रामध्ये आहे, पण तरी देखील ही महाराष्ट्राची अवस्था आहे। आणि मग ही सगळी अध्यक्ष महोदय या ठिकाणी परवानगी दिल्यानंतर अवस्था काय आहे, 28 फेब्रुवारी 2021 रोजी आरोग्य विभागाच्या 5,000 पदभरती करता परीक्षा झाल्या। या परीक्षा म्हणजे एक नमुनाच होता, एका बाकावर दोन विद्यार्थी, कुठे पेपर उशिरा आले, कुठे प्रश्नपत्रिका फुटल्या। औरंगाबाद मधले वेगळे गोंधळात, नाशिक मधले वेगळे गोंधळात, नगर मध्ये बोगस विद्यार्थी आढळून आले, 1.5 तास उशिरा प्रश्नपत्रिका आल्या, अनेक ठिकाणी डमी उमेदवार बसलेले त्या ठिकाणी पाहायला मिळाले, हायटेक कॉपीचं रॅकेट होतं अध्यक्ष महोदय, म्हणजे कानात हेडफोन लावून या परीक्षा दिल्या गेल्या, कानात हेडफोन लावून बाहेरून कोणीतरी उत्तर सांगत होतं आणि इथे उत्तर हे लिहित जात होती। नाशिक मध्ये तर 1900 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि एकूण नाशिक मध्ये आसन क्षमता होती 1000, 1900 विद्यार्थ्यांकरता 1000। खरं म्हणजे एक दोन ठिकाणी तर तक्रार येऊन अटक देखील झाली आहे अध्यक्ष महोदय, इतकी जबरदस्त अशा प्रकारची व्यवस्था हायटेक होती। हे बघा, आरोग्य विभागाच्या परीक्षेला उत्तर पुरवणारे कंट्रोल रूम अध्यक्ष महोदय चिकलठाण्यामध्ये ज्यावेळेस कारवाई झाली त्यावेळेस तिथे पूर्ण कंट्रोल रूमच तयार केली होती आणि त्या कंट्रोल रूम मधनं उत्तरपत्रिका पुरवणं, उत्तर पुरवणं असं सगळं काम हे या ठिकाणी चाललं होतं। खरं म्हणजे जर अशा प्रकारे आरोग्य विभागात भरती होणार असेल तर मग कोरोनामध्ये सर्वात जास्त मोती महाराष्ट्रात नाही होणार, मग त्या ठिकाणी सॅनिटायझर नाही पाजलं जाणार। त्यामुळे या संदर्भात पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची अध्यक्ष महोदय या ठिकाणी विनंती आहे। या सरकारमध्ये अध्यक्ष महोदय सगळ्या गोष्टीला दिरंगाई आहे। खरं म्हणजे ही अवस्था कशी आहे, या सरकारचा कारभार, एकदा अध्यक्ष महोदय तालुक्याच्या कार्यालयात एका अधिकाऱ्याला असं वाटलं की निकाली निघालेल्या खूप जुन्या फाईल आहेत, त्यामुळे त्या फाईल ठेवण्याकरता आपल्याला एक स्टूल हवा आहे। मग स्टूलाकरता त्यांनी मंत्रालयात प्रस्ताव पाठवला, मंत्रालयामध्ये पत्र गेलं, पण त्यांनी पत्र परत पाठवलं, तुम्ही प्रस्ताव तर पाठवलाय पण स्टूलाची उंची नमूद केलेली नाही। मग पुन्हा पत्र सुरू झालं, पुन्हा पत्रात स्टूलाची उंची कळवली, पुन्हा मंत्रालयातनं पत्र आलं, स्टूल लाकडी लोखंडी फायबर की प्लॅस्टिक ते सांगा, मग पुन्हा पत्र चालू झालं, मग लाकडी स्टूलाकरता प्रस्ताव गेला, मग मंत्रालयातनं पुन्हा पत्र आलं, स्टूल 3 पायाचा की 4 पायाचा। मग त्या अधिकाऱ्याला वाटलं की बाबा सरकार 3 पक्षाचं आहे, त्यामुळे 4 पायाचं, म्हणजे तसं लोकशाहीला 4 स्तंभ असतात, पण त्यांनी विचार केला 3 पायाचं सरकार आहे त्याच्यामुळे 3 पायाचा स्टूल। काय प्रॉब्लेम झाला कोणाला? अच्छा अच्छा, काय हरकत नाही। मग अध्यक्ष महोदय पुन्हा ते पत्र गेलं 3 पायाचा स्टूल, मग तिकडनं आलं स्टूलाचं वजन किती, मग त्या स्टूलाचं वजन किती, शेवटी त्यांनी पत्र पाठवणं बंद केलं। मग एक घटना घडली, घटना घडल्याबरोबर मंत्रालयातनं त्या ठिकाणी पत्र आलं की आम्ही तुम्हाला पत्र पाठवलं होतं, त्याचं उत्तर का अजून आलेलं नाही, तुम्ही उत्तर पाठवलं तर स्टूल खरेदीचा आदेश देता येईल। त्याच्यावर त्यांनी उत्तर पाठवलं की तुम्हाला इतकी पत्र पाठवली की त्याचा गठ्ठाच असा तयार झालाय की आता स्टूलाची आवश्यकता नाही आहे, तोच गठ्ठा आम्ही वापरतोय। ही अवस्था अध्यक्ष महोदय, भंडाऱ्याच्या संदर्भामध्ये जी काही घटना झाली त्या घटनेमध्ये 6-6 महिने फायर फायटिंग इक्विपमेंटच्या संदर्भातला प्रस्ताव हा सरकारकडे पडून होता, पण त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही। 6 महिने 8 महिने 9 महिने प्रस्ताव पडून बालकं मरून गेली, पण अध्यक्ष महोदय कोणाला फुरसत नव्हती की या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रस्तावावर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कारवाई होईल। आणि आपण खरं तर बघितलं तर आज काय चाललंय,
अध्यक्ष महोदय सगळ्या कामांना स्थगिती, स्थगितीच्या पलीकडे काही नाही। आता खरं म्हणजे माजी मालगुजारी तलावाची पुनर्बांधणी आणि बळकटीकरणाचा कार्यक्रम हातात घेतला, 170 कोटी रुपयाचा निधी याकरता दिला होता, विशेषतः विदर्भातला भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हे माजी मालगुजारी तलाव आहेत। आणि ज्यावेळेस इंडिकेटर बॅकलॉग समिती तयार झाली होती त्या समितीने याचं बळकटीकरण करा म्हणून सांगितलं होतं, आमच्या सरकारने त्याला 170 कोटी रुपये दिले। आता अध्यक्ष महोदय त्याचा आढावा घेण्याच्या ऐवजी आता त्याला थेट स्थगिती देण्यात आली आहे, काहीतरी नवीन निकष तयार करायचे आहेत आणि मग त्याचा अहवाल मागितला, आता अहवाल काही आला नाही। आज अध्यक्ष महोदय त्या संदर्भातला स्थगितीचा जीआर या ठिकाणी काढलेला आहे। एवढंच नाही तर आपण बघा अध्यक्ष महोदय, आश्रमशाळा आणि वसतिगृह यांना पूर्वी जो काही पुरवठा व्हायचा याच्यामध्ये मागच्या सरकारमध्ये आपण निर्णय केला की डीबीटीने हा झाला पाहिजे, आणि मग डीबीटीने हा झाला पाहिजे या संदर्भातला निर्णय झाल्यानंतर अध्यक्ष महोदय त्याचा आढावा घेण्याकरता मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी यांना त्रयस्थ संस्था म्हणून त्या ठिकाणी नेमण्यात आलं आणि त्यांनी या डीबीटीच्या सिस्टीमचा संपूर्ण आढावा घेतला। त्यांनी आढावा घेतल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, योजनेच्या अंमलबजावणीतल्या अडचणी समजून घेण्याकरता आढावा होता। 112 आश्रमशाळातील 10411 विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या सर्वांच्या मुलाखतीच्या माध्यमातून अहवाल तयार झाला। 90% विद्यार्थी आणि पालकांनी योजनेस पसंती दर्शवली असं त्या अहवालात आलेलं आहे। आणि अध्यक्ष महोदय 90% लोकांनी, आणि छोटं नाही, 112 आश्रमशाळा, 10411 विद्यार्थी आणि पालक, इतकं मोठ्या सॅम्पल साईज मध्ये डीबीटीच्या संदर्भात अध्यक्ष महोदय 90% लोकांनी हे चांगलं आहे म्हणून सांगितलं। पण काही लोकांना डीबीटी आली की त्यांची दुकानदारी बंद होते, खरेदी बंद होते, आणि म्हणून या सरकारने काय केलं, पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करण्याकरता, म्हणजे हा जो अहवाल आला या अहवालाचा अभ्यास करण्याकरता एक समिती नेमली आणि ती समिती नेमून डीबीटीला पुन्हा स्थगिती देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालंय। अरे गरिबाचा पैसा आहे, आदिवासीचा पैसा आहे, हा डायरेक्ट त्याच्या खिशामध्ये चाललाय अध्यक्ष महोदय, आणि 90% लोक जर त्याला सांगतायत चांगलं आहे, आणि त्रयस्थ संस्था साधी संस्था नाही आहे, मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आहे, मुंबई विद्यापीठाची एक क्रेडिबल संस्था आहे ज्या संस्थेने केलेला अहवाल आहे। पण अध्यक्ष महोदय त्या आदिवासीचा घास देखील अध्यक्ष महोदय खायचा आहे, आणि मागणी कोणाची आहे, डीबीटी नको, पॅरासाइट्सची मागणी आहे। या डीबीटीमुळे सगळ्यात मोठा प्रश्न काय झाला अध्यक्ष महोदय, हॉस्टेलमध्ये जे विद्यार्थी नसलेले राहत होते त्यांना हॉस्टेल सोडून जावं लागलं। जो मोर्चा निघाला होता त्यावेळेस सगळ्यांच्या लक्षात आलं मोर्चामध्ये एकही विद्यार्थी नव्हता, सगळे पॅरासाइट्स होते, पण कुठेतरी या थेट त्याच्या खात्यात पैसे गेल्यामुळे त्यातला मलिदा आता आपल्याला मिळत नाही, म्हणून या ठिकाणी ही डीबीटी बंद करण्याचं काम केलं। आता आदिवासींचं एवढं नाव, आमचे नानाभाऊ नवीन नवीन अध्यक्ष झाले आहेत आणि त्यांचं मी त्या ठिकाणी प्रेस वाचली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आदिवासींकडे लक्ष द्यायचं आहे, मला मोठा आनंद वाटला। काय अवस्था अध्यक्ष महोदय, खावटीच्या योजनेच्या संदर्भात काय अवस्था या ठिकाणी केली, वर्ष निघून गेलं, एक वर्ष, खावटी कधी द्यायची, वर्ष निघून गेल्यावर खावटी द्यायची। अध्यक्ष महोदय या ठिकाणी डीबीटी झाली तेरा, मी आणला, तू तारीखच आणली आहे, 23 मार्च 2013 डीबीटी झालाय। अध्यक्ष महोदय एप्रिल 2020 मध्ये अध्यक्ष महोदय कोरोनामुळे या ठिकाणी आपण डीबीटी द्यावी असा निर्णय केला, 2020 ऑगस्टला मंत्रिमंडळात विषय पोहोचला, 2021 साठी जीआर 9 सप्टेंबर 2020ला निविदा पद्धतीचा काढण्यात आला, 2 वेळा निविदांना मुदतवाढ देण्यात आली, त्यानंतर एक समिती तयार झाली, त्या समितीने सांगितलं की हे निविदा वगैरे काढण्याचं कारण नाही आहे, या सरकारच्या समितीने सांगितलं निविदा काढण्याचं कारण नाही आहे, निविदा प्रक्रिया रद्द करा आणि 2000 रुपये आणि 4000 रुपये थेट खात्यामध्ये द्या। कोणी सांगितलं, या सरकारने तयार केलेल्या समितीने सांगितलं, तरी
त्या समितीला आणि मंत्रिमंडळाला बाजूला ठेवून 4 डिसेंबर 2020 ला पुन्हा निविदा शुद्धीपत्रक निघालं. आता हा अधिकार कोणी दिला यांना? मंत्रिमंडळापेक्षा मोठे आहेत, सुकाणू समितीपेक्षा मोठे आहेत. आणि अध्यक्ष महोदय, काही खास लोकांना एक काम मिळालं पाहिजे म्हणून त्याची एवढी अमोहिका तयार झाली आणि त्याचा परिणाम काय झाला अध्यक्ष महोदय? मागचं वर्ष पूर्ण गेलं, 1 मार्चची मुदत असताना अध्यक्ष महोदय 27 तारखेला ती निविदा आत्ता क्लोज केली. म्हणजे 1 मार्चला सबमिट करायचं होतं, 27 लाच निविदा क्लोज करून टाकली. अद्यापही त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही, फाईल अद्यापही पडलेली आहे, कुठली कारवाई नाही. म्हणजे 1 वर्ष आदिवासींना खावटी विना ठेवण्याचं पाप कोणाचं आहे? कोणाचं पाप आहे अध्यक्ष महोदय? या ठिकाणी बोलताना खूप जोरदार आदिवासींच्या संदर्भात बोलायचं आणि 1-1 वर्ष केवळ निविदाच्या संदर्भात, म्हणजे विशिष्ट व्यक्तीला निविदा द्यायची आहे आणि म्हणून समितीने सांगितलं की थेट पैसे द्या ते आम्हाला मान्य नाही आहे. तो बिचारा उपाशी मेला का जगला आम्हाला माहिती नाही, पण 1 वर्ष आम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय निविदाही काढणार नाही आणि पैसे देणार नाही अशा प्रकारची अवस्था ही आपल्याला अध्यक्ष महोदय पाहायला मिळते. आज आपण बघा, खरं म्हणजे या सरकारला संतांचाही विसर पडलाय. मी मागच्याही अधिवेशनात सांगितलं होतं, माननीय मुख्यमंत्री मोदींनी आम्हाला आश्वासितही केलं होतं, संत शिरोमणी नामदेव महाराज, अध्यक्ष मोदी पंजाबमध्ये घुमानमध्ये त्यांचं मंदिर आहे, गुरु ग्रंथ साहेब आणि गुरुबाणीमध्ये संत नामदेवांचे विचार हे त्या ठिकाणी गेले आहेत. या महाराष्ट्र धर्माला आणि वारकरी संप्रदायाला वैश्विक करण्याचं काम हे संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केलं. अध्यक्ष मोदी, आपण यंदा महापुरुष आणि थोर व्यक्तींच्या यादीत 4 नावं वाढवली आणि आमचं समर्थन आहे, आपण अतिशय चांगलं काम केलं. प्रबोधनकार ठाकरेंचं नाव आलं, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव आलं, बाळशास्त्री जांभेकरांचं नाव आलं, भाऊसाहेब देशमुखांचं नाव आलं, चांगली गोष्ट आहे, ही नावं आलीच पाहिजे. पण त्याचवेळी 750वी जयंती संत शिरोमणी नामदेव महाराजांची आहे, भागवत धर्माची पताका विश्वामध्ये नेऊन ज्यांनी खऱ्या अर्थानं विचार दिला त्यांचं नाव का नाही होऊ शकत समाविष्ट? ते थोर नाहीत, ते संत पुरुष नाहीत, का नाही होऊ शकत त्यांचं नाव? अध्यक्ष महोदय, या 750व्या जयंतीच्या निमित्ताने सरकारकडनं कुठली हालचाल नाही, काही केलं नाही. खरं म्हणजे आपण जर विचार केला, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सावता महाराज, संत सोपान काका महाराज, संत मुक्ताई यांच्या समाधीचं हे 725वं वर्ष आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांचं 750वं वर्ष आहे, काही अध्यक्ष महोदय कारण काय आहे? या सरकारला असं वाटतं की कोरोना कुठे वाढतो? फक्त मंदिरांमध्ये वाढतो. शिवजयंती आणि मंदिर यातनच कोरोना वाढतो. म्हणजे खरं म्हणजे मला स्टॅटिस्टिक्स कधीतरी द्या हो की कुठल्या मंदिर उघडल्यामुळे तुम्हाला कोरोना. आणि मी मंदिर ज्यावेळेस म्हणतोय त्यावेळेस केवळ मंदिर नाही, मी धार्मिक स्थळांचा विचार करतोय, सगळ्या धर्माच्या कुठे वाढलं आणि देशभरामधली धार्मिक स्थळं उघडली कुठे वाढला नाही? आणि महाराष्ट्रात कोरोना वाढला का वाढला? तुम्ही धार्मिक स्थळ उघडायला लावली म्हणून वाढला. मला आश्चर्य वाटतं, पब चालू शकतात, दारूची दुकानं चालू शकतात, हॉटेल चालू शकतात, सिनेमागृह चालू शकतात, त्यांनी होत नाही, राजकीय मेळावे चालू शकतात. अध्यक्ष म्हणून नाही 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 नाही, मंदिरातनं आणि शिवजयंतीतनं कोरोना हे जे काही हे चाललंय ना अध्यक्ष महोदय, ही वारकरी परंपरा जी आहे अध्यक्ष महोदय, ही खूप मोठी परंपरा आहे. आज महाराष्ट्राला जे या ठिकाणी नाव संपूर्ण विश्वामध्ये, ते जसं छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, ते जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, तसंच अध्यक्ष मोदी या वारकरी संप्रदायामुळे संपूर्ण विश्वामध्ये आज महाराष्ट्राची ओळख आहे. पण त्याही संदर्भात वारंवार विषय हा या ठिकाणी उपस्थित करावा लागतो, हे खरोखर अत्यंत दुर्दैवी आहे. आता अध्यक्ष मोदी, शेतकऱ्यांची परिस्थिती काय? या ठिकाणी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. अध्यक्ष मोदी, 10,000 कोटीची घोषणा केली, 2,000 कोटी रुपये रिलीज केले होते, काल काहीतरी 2,000 कोटी रिलीज केल्याचं मला सांगितलं. म्हणजे 1-1 वर्ष निघून गेला तरी शेतकऱ्यांना कुठली मदत या ठिकाणी मिळाली नाही. अतिवृष्टी, गारपीट, बोंडअळी. आज आपण बघा, मी नाही सांगत, आपण स्वतः आकडे बघा. स्वतः अमरावती विभागीय आयुक्तांनी 2020-21 च्या आर्थिक वर्षात बोंडअळी आणि बोंडसडमुळे झालेलं नुकसान
या संदर्भात 1 डिसेंबरला तुम्हाला अहवाल पाठवला आहे. किती नुकसान आहे? अमरावतीमध्ये 88.93%, 88.93%, अकोल्यामध्ये 100%, यवतमाळमध्ये 62%, बुलढाण्यामध्ये 51% आणि वाशिममध्ये 41%. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात खरं तर बोंडअळीच्या संदर्भात मागच्या काळात आपण उपाययोजना केल्या, त्या उपाययोजनाच बंद करून टाकल्या आपण, आणि त्या उपाययोजना बंद केल्याबरोबर बोंडअळी या ठिकाणी आली आणि आज इतकं मोठं नुकसान झालं. आज आपण बघा, वर्धा जिल्ह्यामध्ये 1,14,000 हेक्टरचं नुकसान आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे, चंद्रपूर आणि नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला विचारलं, हे बोंडअळीचं बोंडसडीचं नुकसान झालंय तर याचे पंचनामे करायचे का? सरकारने उत्तरच दिलं नाही, त्यामुळे या दोन जिल्ह्याचे पंचनामेच झाले नाही, पंचनामेच नाही. शेतकरी तुम्ही सांगता आम्ही एवढी कापूस खरेदी केली तेवढी कापूस, अरे बाबा हे तुमच्या सरकारचे आकडे आहेत ना, 100% नुकसान हे तुमच्या सरकारचे आकडे आहेत. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, इतक्या मोठ्या प्रमाणात आज अतिवृष्टीचा आपण बघा, बीडमध्ये 1,14,000 हेक्टर, लातूरमध्ये 1,92,000 हेक्टर, उस्मानाबादमध्ये 1,52,000 हेक्टर, सोलापूरमध्ये 1,56,000 हेक्टर, जालन्यामध्ये 4,57,000 हेक्टर आणि औरंगाबादमध्ये 3,12,000 हेक्टर. केवळ सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यातलं नुकसान आहे 13,84,915 हेक्टर. कसं जगायचं शेतकऱ्यांनी? मागच्या नुकसानीचे पैसे नाहीत, या नुकसानीचं तर पंचनामेच नाही आहेत, कसं जगायचं शेतकऱ्यांनी? कशाच्या शेतकऱ्यांच्या गोष्टी करता अध्यक्ष महोदय? एकीकडे 20 तोडणी चाललेली आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची, आपण सांगितलं 13 लाख शेतकऱ्यांची खरेदी केली. आता माझा सवाल आहे, मी जर स्टॅटिस्टिकली तुम्हाला विचारलं तर राज्यामध्ये आपल्या खात्यावर 1,30,00,000 शेतकरी आहेत आणि आपली खरेदी किती आहे? 13 लाखाची खरेदी आहे. 13 लाख शेतकऱ्यांकडनं आपण खरेदी केली आहे. अध्यक्ष महोदय, खरेदी झालेली नाही. आजही शेतकऱ्यांकडे माल पडलेला आहे, माल सडलेला आहे. काही त्या शेतकऱ्यांना आज आपण मका बघा अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी धान बघा, इतक्या मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे सगळं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आज धानाच्या संदर्भात तर अध्यक्ष महोदय, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तक्रार झाली. तक्रार झाल्यानंतर माझ्याकडे कॉपी आहे, त्याची मी दाखवतो आपल्याला. 110 मिलमधनं सॅम्पल घेतले, 110 सॅम्पल घेतले. या 110 सॅम्पलपैकी 100 सॅम्पल खाण्यास योग्य नाही असे आले, 100 सॅम्पल. म्हणजे काय केलं या ठिकाणी अध्यक्ष महोदय? हा माल बाजूच्या छत्तीसगडमधनं FCIच्या गोडाऊनमधनं हा सगळा खराब झालेला माल, हाला आपला जो माल होता तो माल ओपन मार्केटमध्ये विकून टाकला, हा FCIचा माल आणला. मी म्हणत नाही, या ठिकाणी केंद्र सरकारने जी काही कमिटी पाठवली होती त्या कमिटीच्या अहवालात आलेला आहे, हा विकून टाकला. आणि अध्यक्ष महोदय, त्याच्यावर कारवाई करा असं ज्यावेळी केंद्र सरकारने आपल्याला सांगितलं त्यावेळी कारवाई करायच्या ऐवजी आपण त्यांना काय सांगितलं? आपण त्यांना सांगितलं की हे बघा, हे माझ्याकडे त्याचे पत्रच आहे. आपण त्यांना सांगितलं, ठीक आहे तुमची थोडी चूक झाली, तुम्ही आता माल बदलून द्या. हा माल बदलून द्या म्हणजे काय? आमचा माल कुठे गेला? जो इथनं प्रोक्युअर झालेला माल कुठे गेला? आणि म्हणून अध्यक्ष मध्ये आम्हाला खूप आनंद झाला होता की आम्ही 500 रुपये बोनस द्यायचो, तुमच्या सरकारने 700 रुपये घोषित केला. मला फार आनंद झाला. कोणाला मी आलो? आज त्या ठिकाणी भरडाई बंद आहे, धान खरेदी बंद आहे, शेतकऱ्याच्या घरामध्ये धान सडून गेला, सडून गेला, पाऊस आला आणि तो सडून गेला. आणि अध्यक्ष महोदय, इतका मोठा हा धान घोटाळा यात सगळ्या भागामध्ये झालेला आहे, कोण चौकशी करा? आणि चौकशीचा रिपोर्ट तुमच्याकडे आलाय, आता केंद्र सरकारने पुन्हा तुम्हाला पत्र पाठवलंय, काय कारवाई केली? पण कशी कारवाई करणार? याचे धागे दोरे खूप दूरपर्यंत जुळलेले आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या ठिकाणी ही कुठली कारवाई जी आहे ही कारवाई या ठिकाणी होणार नाही. हे सगळे कागदपत्र मी मुख्यमंत्री मध्ये आपल्याकडे पाठवणार आहे, केंद्र सरकारचा पत्र व्यवहारही आपल्याकडे मी पाठवणार आहे. आणि या माध्यमातून जे काही चाललं आहे अध्यक्ष महोदय, खरं तर काय शेतकऱ्यांची अवस्था आपण करून टाकली. आणि मग पिकेल ते विकेल, किती छान. खरं म्हणजे
हाँ विकेल हाँ पिकेल ते विकेल ते संग दो अच्छा विकेल ते पिकेल जे काय असेल विकेल ते पिकेल तुमच्या एवढी चांगली मेमरी माझी नाही आहे अरे तुम्हाला काय तुम्हाला चंद्रकांत दादा दिसले की तुमची मेमरी अधिक शार्प होते ती त्याच्यात फार वृद्धी होते हा ती अशी पळायला लागते आता हे विकेल ते पिकेल याच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय 13,445 मूल्य साखळीचे वार्षिक नियोजन पुस्तिकेमध्ये आपण म्हटलंय काय अवस्था आहे आपण घोषणा खूप छान करता पण वस्तुस्थिती काय आहे अद्याप याला स्टाफ देखील दिलेला नाही 1345 पैकी 16 फेब्रुवारी पर्यंत 19 प्रस्ताव केवळ आले आहेत आणि 81 अर्ज प्राप्त आहेत म्हणजे 5% देखील याची अंमलबजावणी नाहीये ही केवळ नुसती घोषणा आहे घोषणेच्या पलीकडे विकेल ते पिकेल का पिकेल ते विकेल काय असेल ते असेल पण होत काहीच नाही अशा प्रकारची अवस्था ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्याला पाहायला मिळते मी खरं म्हणजे धान घोटाळ्याचे कागद तर तुमच्याकडे पाठवतोच आहे जरा कागद जास्त झाले आहेत त्याच्यातले म्हणून आता सांगत नाही आज अध्यक्ष महोदय विजेच्या संदर्भात तर मला खूप गोष्टी मांडायच्या होत्या पण दादांचे आभार मानेन की त्यांनी आता त्याला स्थगिती दिली आहे त्यामुळे मी आता त्या संदर्भात अधिक बोलणार नाही पण अध्यक्ष महोदय सांगितलं होतं की या ठिकाणी तुमच्या सरकारच्या काळामध्ये 58,000 कोटीची थकबाकी तयार झाली 72 झाली ती अरे कालपर्यंत 58 होती उद्यापर्यंत 1,00,000 कोटी होईल तुम्हाला आकडे पक्के माहिती असतात अध्यक्ष महोदय परवा मंत्रिमंडळात सादरीकरण झालं त्यावेळा 72,000 कोटीची थकबाकी ही एमएसईबीची आहे त्यामुळे या कंपन्या संपूर्ण डबघाईला आलेल्या आहेत हे आम्हाला दाखवण्यात आलं आणि मी सगळं इथं उभारून बोललेलो आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे ज्यावेळेस आम्ही सत्तेमध्ये आलो त्याच वेळेस 35,000 कोटीची थकबाकी होती त्याच वेळेस होती 35,000 मी सांगतो होती आहे माझ्याकडे 35,000 कोटीची त्याच वेळेस ही थकबाकी ही नेहमीच असते दरवर्षी 7,000 कोटी रुपयाची थकबाकी असते दरवर्षी 7,000 कोटीची दरवर्षी अध्यक्ष महोदय 5 वर्षातले 4 वर्ष दुष्काळाचे होते आणि हेच मुश्रीफ साहेब इकडे बसायचे आणि रोज म्हणायचे वीज बिल वसूल करू नका वीज बिलाला स्थगिती द्या वीज बिलाला स्थगिती द्या आता तुम्ही असं आहे की आता कोल्हापूरही आमचाच आहे त्याच्यामुळे मी बोलत नाही बोलायला लागलो तर खूप गोष्टी निघतील ते जाऊ द्या पण अध्यक्ष महोदय स्टँडिंग इन्स्ट्रक्शन प्रमाणे ज्यावेळेस दुष्काळ असतो त्यावेळेस वीज बिल वसुली करता येत नाही आमचं सरकार निष्ठुर नव्हतं आमचं सरकार संवेदनशील होतं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय ज्या भागामध्ये दुष्काळ होता त्या भागामध्ये वसुली केली नाही पण एवढंच नाही आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये 2005 पासून आहे म्हणजे सुशीलकुमार शिंदे साहेबांनी इलेक्शन पुरतं 6 महिन्याची जी वीज बिल माफी दिली होती आणि इलेक्शन झाल्याबरोबर ती जी वीज बिल माफी परत घेतली त्याचेही पैसे याच्यात आहे झिरो बिलचे त्याचे याच्यात आहे त्यामुळे हे असं नाही आहे आणि अध्यक्ष महोदय प्रिंटिंग मिस्टेक आणि एवढंच नाही आज का 5 लाख नवीन कनेक्शन दिल्यात 5 लाख कशाला म्हणतात 5 लाख 5 लाख नवीन कनेक्शन या ठिकाणी आमच्या सरकारच्या काळामध्ये दिली आहेत 100 HP 200 HP वेगवेगळी लोडची सुविधा त्या ठिकाणी केली अध्यक्ष महोदय आणि पूर्ण क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे कारण सांगू नका हो कारण तर खूप आहे देशाची तूट 10% GDP 10% पोचली आहे 10% पोचली म्हणून लोकांचं अन्नबंद नाही करतायत या ठिकाणी ताकदीनं उभं राहावं लागतं राज्यकर्त्यांना अडचणीच्या वेळी सांगावं लागतं ठीक आहे आमची अडचण आहे पण तुमची अडचण मोठी आहे आम्ही राज्यकर्ते आहोत तुम्हाला लॉकडाऊन मध्ये या ठिकाणी अडचण होती ठीक आहे तुमचं
मध्य प्रदेश सरकार ने 16,000 कोटी रुपया सूट दिली है, वीज बिलाची 16,000 कोटी रुपया सूट दिली है मध्य प्रदेश सरकार ने। अशा वेस नहीं देना तो कभी देना होता मैं अध्यक्ष महोदय। अरे तुम्हाला तर चांगले आहे, तुम्हाला तर जीएसटी चे सगळे पैसे मिळणार आहेत, मागच्या वर्षी मिळाले आहेत। नाही तुम्हाला नशीब असं आहे तुमचं चांगलं की केंद्र सरकारने सांगितलं, खरं तर जीएसटी चे पैसे जसे महाराष्ट्राचे आले नाही किंवा राज्यांचे आले नाही तसे केंद्राचे आले नाही, पण केंद्र सरकारने सांगितलं की राज्य अडचणीत आहे, अशा वेळी आम्ही हात वर नाही करू शकत, आम्ही एक एक पैसा देऊ। मागच्या वर्षीचाही दिला, या वर्षीचा तुम्ही सांगितलं, आतापर्यंत 11,000 कोटी आणि 4,000 कोटी हे आलेले आहेत आणि आपल्या जीएसटीचं वर्ष जुलै असतं, 31 मार्चला आपल्याला पैसे येतात आणि 31 जुलैला आपल्याला पैसे येतात, त्यामुळे काळजी करू नका, तेही पैसे तुम्हाला पूर्ण येणार आहेत। 29,000 कोटी रुपये जे तुम्ही सांगितले त्यातला 1 पैसा तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे, कारण जीएसटी काउन्सिलनेच तो निर्णय घेतलेला आहे, त्याची पूर्ण व्यवस्थाही लावली आहे। आणि म्हणून आता तर कारण सांगता येणार नाही अध्यक्ष महोदय, आता तर महाराष्ट्र सारखं राज्य ज्याची अर्थव्यवस्था देशातली सगळ्यात चांगली अर्थव्यवस्था आहे महाराष्ट्राची, आणि या राज्यामध्ये जर एवढे कारण सांगून तुम्ही गरिबाची वीज तोडणार असाल तर अध्यक्ष महोदय हे खरं म्हणजे अतिशय चुकीचं आहे, हे देखील मला या ठिकाणी लक्षात आणून दिलं पाहिजे। आता आपण बघा, जलयुक्त शिवारच्या कार्यक्रमाला आपण स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम आपण घोषित केला, पण आता राज्य मंत्रिमंडळाने 4 फेब्रुवारी 2021ला म्हणजे 11 महिन्यांनी निर्णय केला आणि अजूनही त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही, अजूनही नाही। म्हणजे या ठिकाणी किमान मुख्यमंत्र्यांच्या नावाने जो कार्यक्रम करताय त्या कार्यक्रमाची तर अंमलबजावणी सुरू करा, केवळ घोषणा करायच्या, घोषणांच्या पलीकडे अध्यक्ष महोदय काहीच नाही। आज आपण खरं म्हणजे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जो काही ॲग्री बिझनेसचा कार्यक्रम, ज्याला आम्ही स्मार्ट नाव म्हटलं होतं, तो कार्यक्रम त्याला नाव आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं, मला आनंद आहे ते नाव आपण दिलं, कारण नाव दिलं तर मला अशी अपेक्षा होती की ते नाव दिल्यामुळे जरा वेगानं याच्यामध्ये कारवाई होईल, पण अध्यक्ष महोदय कुठलीच कारवाई नाही, अजून या योजनेची सुरुवात देखील तुम्ही करू शकला नाहीत, 1 वर्ष झालं 1 वर्ष। अरे किमान त्या नावाची तर लाज बाळगा, आणि ते जर नाव दिलंय तर त्या नावाप्रमाणे किमान त्या योजनेला तर गती द्या। आणि योजना आमच्या काळातली, आम्ही अध्यक्ष महोदय वर्ल्ड बँकेशी निगोशिएट करून ही सगळी योजना मंजूर करून घेतली, त्याचा जीआर आम्ही काढले, त्याची सुरुवात केली, आता किमान तुम्ही ती पुढे तर न्या। नाव दिलंय तर ज्या ताकदीनं आणि ज्या हिमतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उभे राहायचे त्या हिमतीनं ती योजना राबवून दाखवा। अध्यक्ष महोदय ही हिम्मत कुठेही तुमच्याकडे दिसत नाही अशी अवस्था पाहायला मिळते। आज आपण बघा, खरं म्हणजे शिक्षणाच्या संदर्भातली अवस्था काय आहे, खरं म्हणजे आता त्याच्याबद्दल बोलायलाच नको, शाळा महाविद्यालय आणि परीक्षेचा जो काही बट्ट्यामुळे झाला, पण तेच महत्वाचं आहे। आज अध्यक्ष म्हणून आम्हाला समजलं पाहिजे की अचानकपणे 2 कुलगुरूंनी राजीनामा का दिला, राजीनाम्यात तर त्यांनी सांगितलंय की कोणी तब्येतीचं कारण सांगितलंय, कोणी खाजगी कारण सांगितलंय, पण माध्यमातून जे आम्हाला वाचायला मिळतं आणि ते कुलगुरू जे खाजगीच सांगतात ते असं सांगतात की आमच्यावर प्रेशर येत आहे। अध्यक्ष महोदय हे बघा, पगार विभागातनं काम मात्र मंत्र्यांच्या ताफ्यात, पगार काय काय काय, अरे बापरे खूपच गोष्टी, आता एवढ्या नाही सांगत मी, तुम्ही नंतर वाचून दाखवाय, खूपच आहे। अध्यक्ष महोदय असं कधी हस्तक्षेप होत नव्हता, विद्यापीठांच्या संदर्भात त्यांना स्वायत्तता दिली होती, विद्यापीठाची टेंडर कोणाला द्यावी हे मंत्री ठरवतील, कोणाला जागा द्यावी मंत्री ठरवतील। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपले कार्यक्रम करायचे आणि त्याकरता विद्यापीठाला वेठीस धरायचं, हे जे काही अध्यक्ष महोदय चाललेलं आहे कुठेतरी हे बंद झालं पाहिजे असं अध्यक्ष महोदय माझं स्पष्ट मत आहे। आज खरं म्हणजे मला एक गोष्ट विचारायची आहे मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, आमच्या मित्राचा फोन नेमका कोण टॅप करताय, डॉक्टर जितेंद्र आव्हाडांचा फोन हा नेमका कोण टॅप करताय हे आम्हाला अध्यक्ष महोदय पाहिजे। अध्यक्ष महोदय
21 फेब्रुवारी 2021 ला रात्री 1:31 डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केला, आय स्ट्रॉंगली फील दॅट माय फोन इज बीइंग टॅप्ड स्पेशली व्हॉट्सअप बाय सम एजन्सी. आणि मग अध्यक्ष महोदय सकाळपर्यंत तो ट्वीट त्यांनी डिलीटही केला. म्हणजे नेमकं काय आहे, कोण हे करताय? अध्यक्ष महोदय, कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात राज्याची स्थिती काय आहे हे बोलण्यासारखीच नाही आहे. खरं तर जी काय घटना या ठिकाणी घडली, श्री संजय राठोड मंत्री आमचे मित्र आहेत. अध्यक्ष महोदय, एखाद्या सोबत 20-20 वर्ष काम केल्यानंतर त्यांच्याबद्दल बोलतानाही मनाला त्रास होतो, काय आनंद होत नाही? किंवा अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी मांडताना कुठेतरी आपल्याला सत्तारूढ पक्षावर कोटी करता येते ही भावना देखील असत नाही. कारण आम्हाला हे समजतं की अध्यक्ष महोदय, एखाद्याचं राजकीय आयुष्य तयार होण्याकरता जन्म चालला जातो आणि ते उद्ध्वस्त व्हायला काही वेळ लागत नाही. पण आज परिस्थिती या ठिकाणी काय आहे? आज अध्यक्ष महोदय, हे जे काही पूजा चव्हाण प्रकरण घडलं, 20 दिवस या प्रकरणाच्या संदर्भात कुठलीच कारवाई होत नाही. आपण बघा, 12-11 ऑडिओ क्लिप, 12 आल्यानंतर 12 ऑडिओ क्लिप, या ऑडिओ क्लिपमध्ये जेवढे पुरावे आहेत यापेक्षा जास्त पुरावे काय पाहिजे? कुठल्याही गुन्ह्यामध्ये इतके थेट पुरावे कधीच असत नाहीत, कधीच असत नाहीत. हे थेट पुरावे आहेत आणि इतके थेट पुरावे असताना देखील जर तुमचे पोलीस काम करत नसतील, माझी तर मागणी आहे की त्या वानवाडी पोलीस स्टेशनचे ते जे काही PI आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रातल्या पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे, पण पोलिसांनी इतकी लाचारी कधी स्वीकारली नव्हती. इतका दबाव सरकारचा, 12-12 क्लिप तुमच्याकडे आहेत, फोन तुमच्याकडे आहे, यवतमाळच्या घटनेचं जे काही त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजमध्ये झालंय त्याची लिंक तुमच्याकडे आहे, सगळे टावर लोकेशन तुमच्याकडे आहे, कोण कुठे भेटलं याची माहिती तुमच्याकडे आहे, अरुणचा जवाब तुमच्याकडे आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही साधं त्या संदर्भात एक FIR नोंदवत नाही, आई वडील नोंदवत नाही म्हणून सांगता? अध्यक्ष महोदय, बोलूया. हो, नक्की. काही काळजी करू नका सुनील प्रभू साहेब, काही काळजी करू नका. मला हे माहिती आहे की एक जागा रिकामी झाली आहे, काळजी करू नका. नाही, हो, पूजा चव्हाणला न्याय नको. अध्यक्ष महोदय, कोणाच्या तक्रारीची आवश्यकता नाही आहे आमच्याकडे. अध्यक्ष महोदय, आपला जो क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे याच्यामध्ये कुठलाही गुन्हा हा व्यक्तीविरुद्ध नसतो, तो समाजाविरुद्ध असतो. उद्या मला जर कोणी मारलं, समजा मला दादांनी म्हणजे दादा मारणार नाही मला, पण उद्या अच्छा हे दादा म्हणून तेही मारणार नाही, मला पूर्ण खात्री आहे. पण समजाय मला हे दादा, या दादांनी समजा मला मारलं आणि मी तक्रार केली, किंवा त्या ठिकाणी मी तक्रार केली नाही पण मला जर लागलं असेल तर FIR दाखल होतो. आणि ती केस मी वर्सेस दादा नाही होत, स्टेट वर्सेस दादा होते. कारण कुठलाही क्रिमिनल ऑफेन्स हा समाजाच्या विरुद्ध, राज्याच्या विरुद्ध, स्टेटच्या विरुद्ध केला असत, त्यांच्या आई वडिलांना कदाचित तक्रार दाखल करायची नसेल, ते दुःखात असतील, त्यांना असं वाटत असेल अजून बदनामी होईल. आता त्यांच्या एक कोणीतरी आजी आहेत, त्या आजी अजून काही आरोप करतात, म्हणून मी त्या आरोपात जाणार नाही, मला जायचं नाही आहे. किंबहुना त्यांचं जे पत्र आलं त्या पत्रावरचे सुवाच्य अक्षर आणि त्याच्यावर टाकलेली तारीख याच्यातली विसंगती, या सगळ्या गोष्टीत मला जायचं नाही, आपण यात जाऊच नाही. पण अध्यक्ष महोदय, नाही पोलिसांना, पण अध्यक्ष महोदय, 20-20 दिवस एक
अशा प्रकारचा मृत्यू होतो, त्याच्यामध्ये एक संशयित अबॉर्शनची केस येते जी पण इल्लीगली झालेलं, म्हणजे ती कोण आहे? पूजा राठोड जिचं अबॉर्शन झालं, कोण आहे ती? कोण आहे ती? नांदेडचा पत्ता आहे, कसं तिला दाखल करून घेतलं? कोणी दाखल करून घेतलं? ज्याची ड्युटी नाही त्यांनी का दाखल केलं? ज्याची ड्युटी नाही त्यांनी का अबॉर्शन केलं? तो नांदेडचा पत्ता सापडत का नाहीये? कुठलेही कागदपत्र का मागितले नाही? हे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत, हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आमची या ठिकाणी एवढीच मागणी आहे की या संदर्भ PCPNDT ऍक्ट आहे, काही काही पाहिलं गेलं नाहीये, काही नाही. पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आमची अपेक्षा एवढीच आहे, याची चौकशी झाली पाहिजे. आजही मुख्यमंत्री महोदय म्हणाले की राजीनामा फ्रेम करायला ठेवला नाहीये, पण मला माहित नाही त्यांनी तो पाठवला की नाही, वाटत तर नाही, म्हणजे अजून काही कुठे ऐकायला मिळाला, कदाचित फ्रेम करायला ठेवला असेल तर मला माहिती नाही, पण ती वेगळी गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. पण या ठिकाणी इतकी भयानक घटना आणि अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप्स असताना अध्यक्ष महोदय, तुम्ही पोलिसांवर दबाव आणून त्यांना कदाचित वाचवून घ्याल, वाचवून घ्याल, पण तुम्ही झोपू नाही शकणार रात्री, हे तुम्हाला सांगतो, रात्री झोप येणार नाही तुम्हाला. नाही नसेल तर आम्हाला तीच अपेक्षा आहे, इतके वर्ष तुम्हाला पाहतो म्हणून आश्चर्य वाटतं की 20-20 दिवस हे ज्यावेळेस होत आहे. नाही ओळखलं नाही पण ओळखून आहोत, ओळखलं नाही पण ओळखून आहोत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी पुन्हा सांगतो, अध्यक्ष महोदय, आमच्या एका मित्राच्या संदर्भात, आमच्या सहकाराच्या संदर्भात इथे बोलत असताना वेदना होते, पण अध्यक्ष महोदय, या राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून ही जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली, ही जबाबदारी आहे माझ्यावर, मी त्यातनं दूर जाऊ शकत नाही. आज तुम्ही सांगा की तो जो महबूब शेख आहे, केवळ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून त्याच्यावर कारवाई नाही. मला नियम सांगा, नियम सांगा की ज्याच्या विरुद्ध FIR झाला, ज्याच्या विरुद्ध अशा प्रकारचा FIR झाला, आणि FIR झाल्यानंतर ती महिला वारंवार समोर येऊन सांगते, वारंवार समोर येऊन सांगते आहे की अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माझ्यावर याच व्यक्तीने बलात्कार केलाय. पण काय अवस्था हो, DCP डिफेंड करायला. आणि मला तर आश्चर्य वाटतं, मग लग्नात नवरा नवरीचं नाव घेताना जसं लाजतात ना, तसं त्या DCP ना विचारत होते पत्रकार, अक्युज कोण आहे? तो असा लाजत होता जणू काही बायकोचंच नाव घ्यायचंय. नाही नाही ते तर आहेच ना, मग ते तुम्ही बघूनच घ्या ना, ते तर त्यात लिहिलंच आहे ना. काय आश्चर्य आहे होय, काय चाललंय इतका दबाव? अध्यक्ष महोदय, असं नाही आहे, कुठल्याही पक्षात असो, आमच्याही पक्षात चुकू शकतात लोक, कोणाही पक्षात चुकू शकतात. म्हणजे त्याचं काही ते चुकले म्हणजे काय तो पक्ष चुकला असं होत नाही. पण जर आपण सत्ता पक्षाला वेगळा न्याय आणि विरोधी पक्षाला वेगळा, मग कशाकरता शक्ती कायदा हवा आहे? कशाकरता हवा आहे? आज धनंजय मुंडेंच्या केसमध्ये ठीक आहे, त्या महिलेने आपली तक्रार वापस घेतली, पण प्रश्न तर उपस्थित झालेच ना, त्याही वेळेस झाले ना प्रश्न. मग अध्यक्ष महोदय, शक्ती कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही कायदा करतोय, आणि मग शक्ती कायद्यात एक ओळखता का की सत्ता पक्षाकरता वेगळे नियम असतील, विरोधी पक्षाकरता वेगळे नियम असतील, जनतेकरता वेगळे नियम असतील, सर्वसामान्यांकरता वेगळे नियम असतील. हे जे काही चाललंय ना अध्यक्ष महोदय, हे काही योग्य नाही आहे. आणि म्हणून आपण बघा, आज महिला सुरक्षेच्या संदर्भात सीमाडोह मेळघाटमध्ये पोलिसांनी छापा टाकला, महाकाली मुलींच्या वसतिगृहात मद्याचा कारखाना त्या ठिकाणी निघाला अध्यक्ष महोदय, आणि टाळेबंदीच्या काळात हा कारखाना. आणि आता तर खरं म्हणजे सुधीर भाऊ, तुम्ही खूप चांगल्या मानसिकतेतनं चंद्रपूरला दारूबंदी केली, पण आता तुम्हाला देखील पछतावा होत असेल की का मैंने ये क्यू किया. याचं कारण, आज अध्यक्ष महोदय, कॉर्पोरेटायझेशन, अवैध दारूचं कॉर्पोरेटायझेशन नेत्यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज दारू वर्धा जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, गडचिरोली जिल्हा असेल, साहेब तुम्हाला मी दरच सांगतो, दरपत्रक आहे माझ्याकडे, दरपत्रक कुणी किती घेत आहे. म्हणजे दादा, तुम्ही जे म्हणाला होतात ना की आम्ही तिथे दारू पुन्हा सुरू करू, तुम्हाला नाही सुरू करू देणार. त्यावेळेस सगळे एकत्रित येऊन दारूबंदीचे पुरस्कर्ते बनतील, पण तुम्ही लक्षात ठेवा, दारूबंदीचे पुरस्कर्ते नाही आहे, हे माल पाण्याचे पुरस्कर्ते आहे, हे माल पाणी मिळून राहिला सगळ्यांना. अध्यक्ष महोदय, अवैध वाळू, आज तर अवस्था अशी आहे
अनेक जिल्ह्यांमध्ये वाळूचे जे घाट आहेत ना, या घाटाचं ऑक्शन होत आहे, पण सरकार नाही करत आहे, नेते बसून करतायत, नेते बसतायत आणि बोलवतायत, आणि मग जो सगळ्यात जास्त बोली लावेल त्याला घाट दिला जातोय। पण कसं याच्यावर कारवाई होईल? अध्यक्ष महोदय, जर आपण बढत्या आणि नियुक्त्यांमध्ये आणि बदल्यांमध्ये या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार केला, तर जो इन्व्हेस्टमेंट करतो ना तो रिटर्न आणण्याकरता त्या ठिकाणी चाललाय, तो त्या ठिकाणी रिटर्न आणण्याकरता चाललाय, तो तुम्हाला ऐकणार नाही आहे, तो मंत्र्याचं ऐकणार नाही आहे। त्याला हे माहिती आहे की मला जे लावलंय त्याच्या चारपट या ठिकाणी आणायचं आहे। इतकी भयानक परिस्थिती अध्यक्ष महोदय आज आपल्याला पाहायला मिळते आहे, आणि असे हे लोक सातत्याने फिरून राहिले आहेत। महबूब शेख देखील, मला तर आमचे जयंतराव पाटलांच्या त्या कुठल्या यात्रेमध्ये त्यांच्यासोबत तो दिसला, वाढदिवस साजरा केला। आजही आत्ता मागच्या आठवड्यात त्या मुलीने प्रेस कॉन्फरन्स घेतली अध्यक्ष महोदय, आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी आत्महत्या करीन म्हणून या ठिकाणी सांगितलं। मला तर अध्यक्ष महोदय हे सरकार नारायण भंडारी सारखं वाटतंय। नारायण भंडारी सारखं म्हणजे काय? तर एकदा एका शाळेचा मॉनिटर निवडायचा होता, आणि मॉनिटर निवडण्याकरता एक मास्तर आले, आणि मास्तरांनी त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना विचारणं सुरू केलं। पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं की शाळा सुटल्यावर बेटा तू काय करतो? तो पहिला विद्यार्थी म्हणाला मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि पप्पांसाठी भांग्याची गोळी घेऊन येतो। दुसरा विद्यार्थी होता, त्याला विचारलं, तो म्हणाला मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि माझ्या वडिलांकरता हातभट्टीचा खंबा घेऊन जातो। तिसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं, तो म्हणाला मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि बाबांच्या चिलमीत गांजा भरून घेऊन जातो। गुरुजी प्रचंड नाराज झाले। एक चांगला पोरगा बसला होता, त्याला विचारलं, त्या चौथा मुलगा म्हणाला मी घरी जातो, हातपाय धुतो, थोडं खातो, देवाजवळ दिवाबत्ती करतो, प्रार्थना स्तोत्र म्हणतो, अभ्यास करतो, आई वडिलांना थोडी मदत करतो आणि त्यानंतर मी माझं सगळं काम करतो। गुरुजी आनंदित झाले, म्हणाले वर्गाचा मॉनिटर यालाच करायचा आहे, काय नाव आहे बेटा तुझं? मुलगा म्हणाला नारायण भंडारी। अध्यक्ष महोदय, ही अवस्था आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं म्हणजे आज या ठिकाणी आमचे जे वरळीचे आमचे जे माननीय आमदार आहेत आणि आमचे पर्यावरण मंत्री आहेत, यांचं म्हणणं वरळी मतदारसंघात किती ऐकलं जातं तुम्ही बघा। त्यांचं म्हणणं सगळे तंतोतंत पाळतात। त्यांनी मागच्या काळात सांगितलं की नाईट लाईफ चालू झालं पाहिजे। आता कोविडच्या काळातही त्यांनी आता सांगितलं, त्यांना माहिती नव्हतं लोक काय करतील, त्यांनी चांगल्या भावनेतनं शुद्ध भावनेतनं सांगितलं असं काही नाही। पण अध्यक्ष महोदय, काल परवा मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिथे नाईट क्लबमध्ये जाऊन तिथनं फेसबुक लाईव्ह केलं। हे 11 वाजताचं वगैरे हे नियम जे आहेत हे इतरांकरताय। आज आपण बघा कमला मिलमध्ये योग क्लब, प्रिन्स बार या ठिकाणी जाऊन अध्यक्ष महोदय फेसबुक लाईव्ह झालं, आणि फेसबुक लाईव्ह मध्ये किती लोक त्या ठिकाणी होते? कोणी मास्क घातला नव्हता, इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होती। तिथे कोविड होत नाही, कोविड कुठे? मंदिरात, शिवजयंतीला, बाकी कोविड नाही। आज अध्यक्ष महोदय कोणाच्या आशीर्वादानं चालल्या तो? कोणाच्या आशीर्वादानं हे बार चालल्यात? रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत चालल्यात, तिथे का सोशल डिस्टन्सिंग नाहीये? अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे मला आश्चर्यच वाटतं, हे सरकारचं नेमकं चाललं काय? तुम्ही शेतकऱ्यांकडनं वसुली करता, सामान्यांवर बंधनं टाकता, छोट्या माणसाला मदत करत नाही। म्हणजे मुंबईच्या बिल्डरांकरता 5,000 कोटी रुपयाची सूट द्यायला आम्ही तयार आहोत, माझा विरोध नाही आहे। ठीक आहे, अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे, त्यामुळे आपल्याला ती सूट द्यायची आहे। आता लोक वेगवेगळ्या चर्चा करतात, लोक म्हणतात की शिवसेनेला 160 बुके मिळाले, म्हणजे बुके म्हणजे त्यांचं अभिनंदन केलं, अजून कोणाला 80 बुके मिळाले त्यांचं अभिनंदन केलं, कोणाला 25 बुके मिळाले त्यांचं अभिनंदन, त्या चर्चेत जायचं नाही आहे। ठीक आहे, आपण असं समजू की शुद्ध मनाने तुम्ही ही सूट या ठिकाणी दिली, पण त्यांना जर सूट देता तर या सामान्य माणसाला का नाही, शेतकऱ्यांना का नाही, वीज बिलाच्या संदर्भात का नाही? अध्यक्ष महोदय
त्या ठिकाणी आपले हात मग त्या ठिकाणी थकबाकी का आठवते, त्या ठिकाणी आपल्याला सगळं फायनान्शियल हे का आठवतं? कुठेतरी अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे हे चाललेलं आहे, आणि आता इंडिया जस्टिस रिपोर्ट 2019 मध्ये महाराष्ट्राचं पोलीस दल इंडिया जस्टिस रिपोर्ट मध्ये चौथ्या क्रमांकावर होतं, 2020 मध्ये 13व्या क्रमांकावर गेलं, 13व्या क्रमांकावर। अध्यक्ष महोदय आम्हाला अभिमान आहे आमच्या पोलीस दलाचा, पण अध्यक्ष महोदय हे जे काही चाललेलं आहे ना याच्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आणि खरं तर अध्यक्ष महोदय मला आश्चर्य वाटतं, काय मोठ्या मोठ्या घोषणा होता तो, मग या एल्गार परिषदेमध्ये हा शर्जील उस्मानी नावाचा माणूस या महाराष्ट्रात येतो आणि हिंदूंबद्दल वाटेल ते बोलतो, आणि तुम्ही मारे घोषणा केली होती, काय म्हणतो तो, काय म्हणतो तुम्ही, तो म्हणतो आज का हिंदू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है, ये जो लोग लिंचिंग करते हैं, कत्ल करते हैं, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते हैं तो क्या करते होंगे, अपने साथ कोई नई तरीके से हाथ धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे, क्या करते हैं ये लोग कि वापस आकर हमारे बीच खाना खाते, उठते बैठते, फिल्में देखते, अगले दिन फिर किसी को पकड़ते, फिर किसी का कत्ल करते और नॉर्मल लाइफ जीते, अपने घर में मोहब्बत भी कर रहे हैं, अपने बाप के पैर भी छू रहे हैं, मंदिर में पूजा भी कर रहे हैं, फिर भी बाहर आकर यही कर रहे हैं। ये अवस्था है हिंदूंची, अशा प्रकारे बोलता येईल, अशा प्रकारे? आणि काय त्यावेळेस रणभेदी घोषणा केली, काय सांगितलं? म्हणाला कुठेही तो उत्तर प्रदेशात लपू द्या, त्याला आम्ही शोधून आणू, शोधून आणू। अरे तुमच्या डोक्यावर टिचून त्या ठिकाणी तो बोलतोय, आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतर एल्गार परिषदेचे जे काही आयोजक आहेत ते असं म्हणतात की आम्ही शर्जीलच्या वक्तव्याचं समर्थन करतो। आय हिंमत करवायची नाही आहे तुमच्या थिंबत, नाही आहे तुमच्या थिंबत, या महाराष्ट्रामध्ये येऊन पुण्यामध्ये येऊन हिंदूंना सडक म्हणण्याची हिंमत होते आणि तुम्ही हातावर हात देऊन बसता? अरे शरम वाटली पाहिजे, शरम अध्यक्ष महोदय या ठिकाणी शरम वाटली पाहिजे। आणि कारवाई कोणावर? कारवाई भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि भारतरत्न लता दीदींवर आम्ही कारवाई करतो। मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय काय त्यांनी ट्विट केलं, काय ट्विट केलं? या देशाच्या विरुद्ध काही लोकांनी प्रोपोगंडा सुरू केला, ग्रेटा थुंबर्गची जी टूलकिट ही चुकून त्या ठिकाणी तिने ट्विट केली, त्यातनं भारताच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय षडयंत्र काय हे बाहेर आलं। अध्यक्ष महोदय काही ठिकाणी पक्षीय भावना सोडायची असते, ही संकुचित भावना ठेवायची नसते। आज तुम्ही ज्यावेळी कर्नाटकच्या संदर्भात बोलता, हो कर्नाटक मध्ये भाजपचं सरकार असेल, पण कर्नाटकाने ज्या महाराष्ट्राच्या भागावर कब्जा केलाय तो भाग मिळवल्याशिवाय आम्ही देखील शांत बसणार नाही, आम्ही सरकारच्या पाठीशी उभं राहू। आणि संघर्षाची वेळ आली आम्हाला घेऊन चला, तिथल्या सरकारची देखील आम्ही संघर्ष करायला तयार आहोत, कारण काही विषय अस्मितेचे असतात, त्यात सरकार नसतं, त्यात पक्ष नसतो, ते अस्मितेचे विषय असतात। पण हे तुमचे विषय अध्यक्ष महोदय, त्या टूलकिट मध्ये काय लिहिलंय? त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे भारतामध्ये जेनोसाइड चाललंय, चाललंय का जेनोसाइड? भारतामध्ये मारून टाकतात, भारतामध्ये लोक गायब झालेले आहेत। आणि कोणी तयार केली आहे? जस्टिस फाउंडेशन। कोण आहेत अध्यक्ष महोदय? या भारतापासनं ज्यांनी खलिस्तान तोडायचा, म्हणजे पंजाबला तोडून खलिस्तान निर्माण करायचा, अशा प्रकारचं ज्यांचं षडयंत्र आहे, ज्यांनी मॅन्डेट 2020 अशा प्रकारचं एक कारस्थान रचलं, ते लोक अशा प्रकारची टूलकिट तयार करतात। अध्यक्ष महोदय काय म्हटलंय त्या टूलकिटमध्ये? 26 जानेवारीला काय करायचं हे देखील त्यात लिहिलंय। म्हणजे 26 जानेवारीला जी हिंसा झाली ती अशीच हिंसा नव्हती, ती हिंसा प्री प्लॅन्ड होती, आणि ती हिंसा झाल्यानंतर काय ट्विट करायचं हे देखील त्यात लिहिलेलं आहे। अध्यक्ष महोदय आपण बघा, दिल्लीच्या सीमा ओलांडून आतमध्ये प्रवेश करा, हे
भास्कर राव तुम्ही ज्येष्ठा, नियमाची तुम्हाला माहिती आहे, करू नये असं। एखाद दिवस बरं वाटतं, प्रत्येक वेळ तुम्ही मित्र आहात माझे, सांगतो काळजी करू नका। भास्कर राव तुम्ही जरी शारजिल्ला सोडायचं ठरवलं असलं तरी आम्ही त्याला पाताळातून शोधून काढू। अध्यक्ष महोदय, आणि हा गंभीर विषय आहे, लक्षात ठेवा, हा गंभीर विषय आहे। या टूलकिट मध्ये काय लिहिलंय, दिल्लीच्या सीमा ओलांडून प्रवेश करा, हिंसाचार कसा करायचा, त्याच्यावर कशा प्रकारे ट्वीट करायचं, भारताविरुद्ध सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक युद्ध कसं पुकारायचं, अशा प्रकारची ही टूलकिट त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ही त्यांनी ट्वीट केली, आणि त्याच्यावर सचिन तेंडुलकरांनी किंवा लतादींनी ट्वीट काय केलं, त्यांनी ट्वीट केलं इंडिया अगेन्स्ट प्रोपोगंडा, शेतकऱ्यांच्या विरुद्ध ट्वीट केलं, त्यांनी ट्वीट काय केलं इंडिया अगेन्स्ट प्रोपोगंडा, इंडिया स्टँड्स युनायटेड। या देशामध्ये इंडिया स्टँड्स युनायटेड म्हणणं काय चूक आहे या देशामध्ये? अध्यक्ष महोदय, कोणीतरी उठतं गृहमंत्र्यांकडे जातं, आणि गृहमंत्र्यांनी देखील त्याचा थोडा विचार, उत्तरात सांगा ना। अध्यक्ष महोदय, उत्तरात सांगा ना। एकाच बाबतीत मला इथे बोलायचं आहे की सन्माननीय सचिन तेंडुलकर व लता दीदीच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलण्यात आलं, असं कोणतंही वक्तव्य गृहमंत्र्याकडनं माझ्याकडनं झालं नाही। आम्ही सचिन तेंडुलकर, एक मिनिट, सचिन तेंडुलकरची आणि सचिन तेंडुलकर आणि गाना सम्राज्ञी यांची कोणतीही आम्ही चौकशी करण्याचं बोललो नाही। चौकशी जी आहे या बाबतीत ती एका पक्षाचा आयटी सेल, एका आता पक्षाचं नाव घेत नाही, एका पक्षाच्या आयटी सेलची चौकशी केली जाईल, त्याची चौकशी झाली, त्याच्यामध्ये जे ज्यांनी या बाबतीत हे काम केलं त्यांच्यावर सुद्धा 12 लोकांचे नाव पुढे आले, त्यांच्यावर कारवाई पुढील चालू आहे। अध्यक्ष महोदय, मी तर त्याच्यावर विचारतो, चला मी त्याच्यावर विचारतो। अध्यक्ष महोदय, अरे सांगा ना, आम्हाला अभिमान आहे आमच्या देशाबद्दल ट्वीट करायला, जर आम्ही कोणाला सांगितलं असेल आम्हाला अभिमान आहे। अध्यक्ष महोदय, काय ट्वीट केलंय बघा, लता मंगेशकरांनी ट्वीट केलंय, नमस्कार, इंडिया इज अ ग्लोरियस नेशन अँड वी ऑल इंडियन स्टँड विथ अवर हेड्स हेल्ड हाय, ऍज अ प्राऊड इंडियन आय हॅव फुल फेथ दॅट एनी इश्यूज ऑर प्रॉब्लेम्स दॅट ऍज अ कंट्री वी फेस वी आर फुल्ली इक्विप्ड टू रिझॉल्व्ह देम अमिकेबली कीपिंग द इंटरेस्ट ऑफ अवर पीपल इन माइंड, जय हिंद। आणि सचिन तेंडुलकरांनी काय केलंय, इंडिया सॉव्हरेंटी कॅनॉट बी कॉम्प्रोमाइज, एक्सटर्नल फोर्सेस कॅन बी स्पेक्टेटर्स बट नॉट पार्टिसिपंट्स, इंडियन्स नो इंडिया अँड शुड डिसाइड फॉर इंडिया, लेट्स रिमेन युनायटेड ऍज अ नेशन। अध्यक्ष महोदय, आणि मी तर मंत्री महोदयांना याच्यावर जाऊन सांगतो की चला एक मिनिटाकरता हो हे मी करायला लावलं, काय गुन्हा केला मी? माझ्या देशाच्या विरुद्ध जर प्रोपोगंडा होत असेल आणि मी जर या देशातल्या सेलिब्रिटीजला सांगितलं की आपल्या देशाच्या बाजूने उभं राहा, काय गुन्हा आहे याच्यामध्ये? कुठला गुन्हा आहे याच्यामध्ये? अध्यक्ष महोदय, कुठला गुन्हा आहे सांगा याच्यामध्ये? काय गुन्हा केला मी याच्यामध्ये? कशाच्या 12 लोकांच्या? आणि तुमच्या चौकशांना घाबरत नाही आम्ही, अरे किती चौकशा करून घ्या। शांत बस, आणि चौकशी करायची असेल ना मंत्री महोदय, चौकशी करायची असेल ना, मी आपल्याला सांगतो कोणाची केली पाहिजे। लता मंगेशकर ताई किंवा सचिन तेंडुलकरबद्दल कोणतीही चौकशीचा आदेश कोणी दिला नाही। भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलने जे ट्वीट केलं त्याच्याबद्दल चौकशी आम्ही लावलेली आहे। अध्यक्ष महोदय, मी आपले आभार मानतो,
मी आपले आभार मानतो की देशाकरता आम्ही केलेल्या ट्विटवर आपण चौकशी लावली, आमची देशभक्ती काय आहे आणि तुमची काय आहे यातनं स्पष्ट होतं. पण अध्यक्ष महोदय, खरी चौकशी कशाची करायला पाहिजे होती अध्यक्ष महोदय? याच हे ही ही कॉन्स्पिरसी काय आहे हे लक्षात ठेवा. ही कॉन्स्पिरसी काय आहे बघा, हा तुमचा आमचा विषय नाही आहे, तुम्ही लक्षात घ्या. काही विषयांवर मंत्री महोदय आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, जास्त काळ मंत्रिमंडळात राहिल्या, म्हणून आपल्याला माझी विनंती आहे, कोणी पॉलिटिकल गोष्ट घेऊन आल्यानंतर त्याला राजकीय रंग द्यायचा नसतो, काही गोष्टी राजकारणाच्या बाहेर ठेवायच्या असतात. आता बघा, या ठिकाणी एक पत्र पुन्हा आलेलं आहे, कोणी पाठवलंय? सिक फॉर जस्टिस यांनी. आणि काय पत्र पाठवलंय त्यांनी? एक पत्र माननीय उद्धव ठाकरेजींना पाठवलंय, याच ज्यांनी ही टूलकिट केली, आणि एक पत्र ममता बॅनर्जींना पाठवलंय. आणि त्यांनी काय म्हटलंय? त्यांनी असं म्हटलंय की 67 वर्षापासून महाराष्ट्र भारतामध्ये अन्याय होतोय, आणि म्हणून पंजाब सारखंच महाराष्ट्राने स्वतंत्र राष्ट्र व्हावं आणि बंगालने स्वतंत्र राष्ट्र व्हावं. हे पत्र आहे. अशा लोकांच्या पाठीशी उभं राहणार आहोत आपण, अशा लोकांच्या टूलकिटला आपण मान्यता देणार आहोत. काही गोष्टी या राजकीय अभिनिवेश दूर ठेवून काय असं तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सल्ला देणं वाटत का मोठा नाही आहे, पण काही लोकांना खूप प्रसिद्धीचा हव्यास असतो, असे लोक आपल्याकडे काहीतरी घेऊन येत असतात. पण आपण संयमाने विचारपूर्वक त्याच्यावर निर्णय केला पाहिजे, अन्यथा अध्यक्ष महोदय महाराष्ट्राची जी काही प्रतिमा आहे ही खरं म्हणजे चांगली राहील असं मला वाटत नाही. आज खरं तर विषय अनेक आहेत आणि माझी वेळ देखील कमी होते आहे, पण अध्यक्ष महोदय मग ती गजा मारण्याची मिरवणूक असो की रस्त्यावर बंदुका दाखवून ट्रॅफिक पास करणारे लोक असो, कुठेतरी नेमकं काय चाललंय याचा देखील अध्यक्ष महोदय विचार हा झाला पाहिजे. खरं म्हणजे आज हे जे काही राज्यपालांचं अभिभाषण आपल्या समोर आलं तर त्याच्यामध्ये बेळगावचा उल्लेख झाला, कर्नाटक सीमा प्रश्नाचा उल्लेख झाला, पण त्याच्यामध्ये संभाजीनगरचा उल्लेख नाही दिसला. मला असं वाटलं होतं की आमच्यापेक्षा प्रखर भूमिका मांडणारे, आम्ही थोडं कमी पडलो असू कदाचित, पण आमच्यापेक्षा प्रखर भूमिका मांडणारे कसे सत्तेने गोष्टी बदलतात, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीवर, पुण्यतिथी मी त्या दिवशी जयंती चुकून बोललो साहेब, पुण्यतिथीवर साधं ट्विट देखील होत नाही, आणि संभाजीनगरचं तर नावच घेतलं जात नाही. आमच्यावर टाकून चालणार नाही. आपल्या लक्षात असेल पहिल्यांदा शिवसेनेचे मेयर ज्यावेळेस औरंगाबादमध्ये संभाजीनगरला त्या ठिकाणी झाले त्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलेली घोषणा आहे. आता त्यांचे सुपुत्र हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं की कदाचित आता तरी ते होईल. म्हणजे मागे आम्ही देखील होतो त्या काळात राजीनाम्याच्या चिठ्ठ्या वेगवेगळ्या गोष्टी करता आल्या, संभाजीनगर करता कधी राजीनामे आले नाहीत, पण ते जाऊ द्या, ती वेगळी गोष्ट आहे, पण आता तरी होईल असं वाटलं होतं, पण दुर्दैवाने असं काही होताना दिसत नाही. भूमिका कशा बदलतात? आमचे अबू आझमी साहेब आहेत का? नाही, दिसत नाही आहेत. नाही नाही अध्यक्ष महोदय, मला या गोष्टीचा आनंद आहे. मी तिथे बसून जी भूमिका मांडायचो की संविधानाप्रमाणे मुस्लिम आरक्षण देता येत नाही, ती भूमिका आता अबू आझमी साहेबांना पटलेली आहे. याचं कारण मागणीच करत नाही. आता हे सरकार आल्यानंतर अमीन पटेल साहेब मागणी बंद झाली? नाही नाही बंदच झाली. हा बंद झाली, झाले नाही एवढ्या अधिवेशन. नाही नाही मला तर आनंदच आहे. आम्ही आमची स्पष्ट भूमिका आहे, आमची स्पष्ट भूमिका आहे की संविधानाप्रमाणे मुस्लिम आरक्षण देता येत नाही, पण आमच्या काळामध्ये तरी तुम्ही संविधानाप्रमाणे आम्ही सांगायचो की एवढे अंगावर यायचे, बाप रे एवढं सगळं. आता नाही 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 ही जी काही दुटप्पी भूमिका आहे ना सत्तेकरता अध्यक्ष महोदय, ही खरं म्हणजे दुटप्पी भूमिका या ठिकाणी स्पष्ट झाली आहे. एक दोनच मुद्दे मांडतो अध्यक्ष महोदय. खरं तर वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भात दादा तुम्ही सांगितलं की वैधानिक विकास मंडळ आहे असं समजून आम्ही निधी देऊ. प्रश्न निधी देण्याचा नाही आहे, प्रश्न निधी खर्च करण्याचा आहे.
मागच्या काळामध्ये दरवेळी बजेटमध्ये निधी दिला जायचा आणि शेवटी तो वळवला जायचा. हा निधी विदर्भ मराठवाड्याला मिळत नव्हता म्हणून आम्ही राज्यपालांकडे गेलो आणि वैधानिक विकास मंडळ असल्यामुळे राज्यपालांनी निर्देश काढला आणि पुढच्या वर्षीचे आदेश देताना मागच्या वर्षी जो निधी खर्च केला नाही तोही निधी द्यावा लागेल. तरी चार वर्ष तरी तुम्ही निधी दिला नव्हता दादा, चार वर्ष नव्हता दिला. पाचव्या वर्षी ज्यावेळी राज्यपालांची मान्यता न घेता पुरवणी मागण्या मांडल्या, मीच या सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि त्या पुरवणी मागण्या परत घ्याव्या लागल्या होत्या. सुधीरबाबू म्हणतात ते खरं आहे, वैधानिक विकास मंडळ असणं आणि नसणं म्हणजे कवच असणं आणि नसण्यासारखं आहे. वैधानिक विकास मंडळ नसल्याने तुम्ही कदाचित कराल, मला विश्वास आहे तुम्ही बोललं तसं करता, तरतुदी दाखवाल, पण देणार नाही, त्या तरतुदी मिळणार नाही. हा आमचा हक्क आहे, संविधानाने दिलाय. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं एक राज्य तयार करायचा निर्णय आपण घेतला आणि विदर्भाने महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी दिलेलं हे वचन आहे, त्यावेळी दिलेलं हे वचन आहे. त्या वचनाचा भंग या ठिकाणी करणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे वैधानिक विकास मंडळ अध्यक्ष महोदय, मी अगदी स्पष्ट सांगतो, हे न देणं हा विदर्भ मराठवाड्याशी द्रोह आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय, हे वैधानिक विकास मंडळ जे आहे हे आम्हाला या ठिकाणी दिलंच पाहिजे. अध्यक्ष महोदय, मुंबईच्या संदर्भात अनेक गोष्टी आहेत, मी त्या पुढे मांडीन, पण सातत्याने कारशेडचा मुद्दा या सभागृहामध्ये मी मांडतोय. आता आजच अतुल भातकळकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या ठिकाणी सांगितलं की 2031 नंतरच अकोमोडेट करण्याकरता 5 हेक्टर जागा घ्यावी लागेल आणि 1000 झाडं तोडावी लागतील. त्याच्यावर तर मी 100% माननीय मंत्री महोदय आपल्यावर हक्कभंग आणणारच आहे, नक्की 100% आणणार आहे. याचं कारण काय आहे अध्यक्ष महोदय, मेट्रो 3 जे अंतिम डिझाईन आहे त्यामध्ये 2053 पर्यंतची जी लोकसंख्या आहे त्याच्याकरता ते अंतिम डिझाईन आहे. त्यापेक्षा एकही जास्त गाडी त्याच्यात धावू शकत नाही, कारण 2 रूळ असतात, त्याच्यात टायमिंग असतं, 2 गाड्यांमधलं टायमिंग हे मिनिमम 1.5 ते 2 मिनिट याच्यापेक्षा कमी करता येत नाही, कारण त्याशिवाय लोक चढू उतरू शकत नाही. त्यामुळे 2053 पर्यंत एकूण गाड्या किती लागतील, 55 रेक म्हणजे गाड्या, 55 गाड्या 2053 पर्यंत. 2031 पर्यंत अध्यक्ष महोदय, आत्ता आपण जी काही ठरलेलं आहे त्यानुसार 42 गाड्या म्हणजे 2031 ते 2053 मध्ये, आणि ज्या दिवशी आपण उद्घाटन करू, ज्या दिवशी आपण उद्घाटन करू त्या दिवशी 31 गाड्या त्या ठिकाणी आपल्याला त्याच्याकरता कार डेपो लागणार आहे. आता 31 गाड्यांचा जो कार डेपो आपण तयार करतो आहे, आता जो कार डेपो तयार करतोय तो 2031 पर्यंतच्या 31 गाड्या आणि त्यानंतरच्या 42 गाड्या याच्याकरता तो पुरेसा आहे. पण जर 2053 मध्ये एकूण सगळी क्षमता वापरून 55 गाड्या म्हणजे यात काय ठरलंय, पीक अवर्स मध्ये 31 ते 53 पर्यंत 8 डब्यांच्या 13 गाड्या, 13 गाड्यांचा प्रश्न उरलाय, 13 गाड्यांचा. या 13 गाड्यांच्या प्रश्नाकरता अध्यक्ष महोदय केवळ 1.4 हेक्टर जागा लागते. मी नाही म्हणत आहे, याचं कारण असं होतं की ज्यावेळी ही जागा सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली आणि मंजूर केल्यानंतर त्यात ठरवण्यात आलं की 5 हेक्टर जागा बाजूला ठेवा, त्यातली 1.4 हेक्टर जागा ही नंतर आपण वापरू, त्याच्यावर केवळ 160 झाड आहेत, 160 झाड, मात्र 160 झाड आहेत त्याच्यावर. आणि ही 160 झाडांची ही जी 1.4 हेक्टर जागा आहे ही जर केली तर याची अंतिम डिझाईन कॅपॅसिटी जी आहे, अंतिम डिझाईन कॅपॅसिटी देखील 55 गाड्याची त्याच्यामध्ये अकोमोडेट होते. मग अध्यक्ष महोदय, आम्ही कांजूरमार्गला जात असताना रस्त्यात आम्ही जो रूट घेतलेला आहे या रूटवर किमान 500 झाड आम्हाला तोडावी लागतील, किमान 500 झाड. आणि अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस ही झाडं तोडण्याच्या संदर्भातली पिटिशन झाली त्यावेळी हा मुद्दा मांडण्यात आला की पर्यावरणाच्या दृष्टीनं ही झाडं तोडणं योग्य आहे का. त्यावेळी एक अहवाल सुप्रीम कोर्टासमोर आला जो त्यांनी स्वीकारला. अध्यक्ष महोदय, जी झाडं तोडली आहेत
या झाडांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन केलं असतं, जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन केलं असतं तेवढं ही मेट्रो 80 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करते। 80 दिवसाच्या म्हणजे 1000 झाडांचं कार्बन सिक्वेस्ट्रेशन 80 दिवसांच्या फेऱ्यामध्येही करते। किती झाडं तोडायच्यात? 160 झाडं। आणि ते कधी? 2040 मध्ये। तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी 160 झाडांच्या ऐवजी 16000 झाडं लावू शकता। पण अध्यक्ष महोदय, तुम्ही ज्यावेळेस कांजूर मार्गला ती घेऊन जाल 4 वर्ष तर त्याला बांधकामाला लागणार, 2 वर्ष फिलिंगला लागणार। अध्यक्ष महोदय, वादाचा विषय सोडून द्या, जागेच्या वादाचा प्रश्न अजून बाजूला ठेवा। तो जो काय असेल तो समजा उद्या सुटला तरीही सुटल्या ही जी मेट्रो मुंबईच्या लोकांना आज मिळू शकते, आज म्हणजे या वर्षात मिळू शकते, या वर्षात जी मिळू शकते 4 वर्ष तुम्ही त्या लोकांना त्या प्रदूषणात ठेवणार आणि कॉस्ट एस्कलेशन। अध्यक्ष महोदय, हे जे सांगितलं होतं ना तिथे आम्ही एकत्रित करून 1500 कोटी, अध्यक्ष महोदय हे जे काही मेट्रोचा प्रकल्प असतो ना याच्यामध्ये कार डेपोची किंमत 1% ते 4% असते, 1% ते 4%, 1% ते 4% कार डेपोची जी किंमत आहे त्याकरता आम्ही सगळे डेपो एकत्रित करून आम्ही पैसे वाचवणारे सांगणं हे अध्यक्ष मध्ये हास्यास्पद आहे। कारण हे करताना प्रत्येकाची सिग्नलिंग सिस्टीम आणि अध्यक्ष मध्ये प्रत्येकाला लागणारा वेळ हा वेगवेगळा असल्यामुळे 1000 कोटी रुपयाचं नुकसान, म्हणजे पर्यावरण तर सोडाच, पर्यावरणाचं नुकसान तर आम्ही करूच पण राज्याचं 1000 कोटी रुपयाचं नुकसान आम्ही करणार आहोत। आणि म्हणून माझी पुन्हा एकदा या ठिकाणी हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, हा प्रश्न तुमचा आणि माझा नाही, हा कोणाच्या इगोचा प्रश्न नाही, हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे, प्रॅक्टिकल। आणि अध्यक्ष महोदय, तुम्ही तयार केलेल्या समितीने हे सगळं समोर आणलं, आता तुम्ही दुसरी समिती केली, त्या दुसऱ्या समितीचा अहवाल मी बघितला, हास्यास्पद अहवाल आहे त्या, तो अहवाल म्हणजे तुम्ही त्याच्यावर आधारित जे काही कोर्टात ॲफिडेव्हिट दाखल केला आहे हास्यास्पद आहे। म्हणजे पहिल्या समितीने जे काही फॅक्ट दिले आहेत त्याला कुठेही कॉन्ट्राडिक्ट न करता थेट दुसरा अहवाल देऊन टाकला अध्यक्ष महोदय, म्हणून कदाचित एक्सटेन्शन, बरोबर आहे तुमचं म्हणणं, कदाचित त्यामुळेच त्यांना आरेला आरे म्हणून त्यांना कदाचित एक्सटेन्शन देण्याचा। पण अध्यक्ष महोदय, हा मुंबईकरांवर अन्याय आहे। ज्या मुंबईकरांना मेट्रो 3 या वर्षी मिळू शकली असती अजून पुढचे 4 वर्ष ती मिळणार नाही। आणि अध्यक्ष महोदय, पर्यावरणाचा ऱ्हास, पैशाचा अपव्यय, अध्यक्ष महोदय हे असं कसं चालेल? आणि त्यामुळे या संदर्भात तात्काळ सरकारने कारवाई करावी अशा प्रकारची माझी अध्यक्ष महोदय या ठिकाणी विनंती आहे। खरं तर अनेक गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत पण एकच गोष्ट आता शेवटची सांगतो की आपण याच्यामध्ये खूप हुशारी केली। राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उद्योगाच्या संदर्भात बोलत असताना आपण सांगितलं की देशांतर्गत आणि FDI असे मिळून 1 लाख कोटीचे उद्योग आले आहेत। हे का सांगितलं आपण माझ्या लक्षात आलं, कारण निव्वळ FDI जर आपण सांगितलं असता तर गेले 4 वर्ष FDI मध्ये जो महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे तो आता 4थ्या क्रमांकावर चाललाय। गुजरात, कर्नाटक, दिल्ली नंतर महाराष्ट्र चाललाय, ही आपली अवस्था आहे। आज बघा 16-17 मध्ये देशात जेवढा FDI आला त्याच्या 42% एकट्या महाराष्ट्रात आलाय, त्याच्या नंतरच्या वर्षात 34% एकट्या महाराष्ट्रात आलाय। एक वर्ष तर असं आहे की आपल्या नंतरचे 4 राज्यांचं एकत्रित FDI यापेक्षा महाराष्ट्राचा FDI जास्त आहे। पण आता मात्र जे काही RBI आकडे जाहीर केले त्या आकड्यांमध्ये गुजरात 1,19,000 कोटी, कर्नाटक 27,458 कोटी आणि आपण 27,143 कोटी आहोत। आणि म्हणून उद्योगाच्या आणि आज लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर चीनवरचा जो काही लोकांचा विश्वास उडालेला आहे त्यामुळे अभूतपूर्व अशा प्रकारचा FDI हा भारतात येत असताना अध्यक्ष महोदय कुठल्याही प्रकारे आपण त्याला अट्रॅक्ट करू शकत नाही, ही महाराष्ट्राची अवस्था का व्हावी हा माझ्यासमोर सवाल आहे। आपण बघा डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड यांनी 17 फेब्रुवारीला 15 राज्यांची यादी जाहीर केली की ज्या 15 राज्यांनी या ठिकाणी ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये चांगलं काम केलं आणि म्हणून त्या राज्यांना प्रोत्साहनपर 38,000 कोटी रुपये दिले, 38,000 कोटी। या 15 राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचं नाव कुठेही नाही। यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश,
आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, ओरिसा, पंजाब, राजस्थान, तमिलनाडू आणि तेलंगणा, यामध्ये कुठेही महाराष्ट्राचं नाव नाही, ही अवस्था आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण कितीही दावे केले तरी अध्यक्ष महोदय, त्या दाव्यांचा काही फार अर्थ आहे असं मला वाटत नाही। आता खरं म्हणजे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात होमस्टे आहेत। आता आमचे पर्यटन मंत्री हेच आमचे प्रदूषण नियंत्रणाचे, म्हणजे आता काय वातावरणातल्या बदलाचे मंत्री आहेत। एकाच मंत्री महोदयांकडे दोन्ही खाते आहेत, त्यांनी लक्ष घातलं पाहिजे। इतक्या मुश्किलीने लोकांनी हे होमस्टे तयार केले, या सगळ्यांना पर्यावरण खात्याने नोटीस देऊन टाकले, इतक्या मोठ्या प्रमाणात नोटीसेस दिल्या। आपल्याला माहिती आहे कोकणात गरीब लोक आहेत, यांना आपण ब्रेड अँड बटरची ब्रेकफास्टची योजना आणून होमस्टेच्या करता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना प्रोत्साहित केलं, आपणही घोषणा केली। आज याच लोकांना नोटीसेस मिळून राहिल्यात पर्यावरण खात्याच्या। मला असं वाटतं अनेकदा शासनात होतं की या हातात काय केलं या हाताला कळत नाही, पण माझी मंत्री महोदय तुम्हाला विनंती आहे की आपण स्वतः लक्ष घाला, दोन्ही खाते आपल्याकडे आहेत आणि हे जे कोकणातले आमचे जे होमस्टेचे लोक आहेत या लोकांना कुठेतरी अध्यक्ष महोदय या ठिकाणी मदत झाली पाहिजे। आज खरं तर इतके जास्त विषय माझ्याकडे आहेत, त्यामुळे त्या सगळ्या विषयांवर मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय बोलत नाही। पण अध्यक्ष महोदय, खरं तर काही झालं की केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं, काही झालं की आम्ही त्यातले नाही तसं दाखवायचं। अध्यक्ष महोदय, अशा या प्रवृत्तीवर संत तुकाराम महाराजांनी अतिशय चांगली कविता सांगितली, अतिशय चांगल्या ओळी सांगितल्या। संत तुकाराम काय म्हणतात, नये दंतकथा येथे सांगू कोणी, नये दंतकथा येथे सांगू कोणी, कोरडे ते मनी कोण बोल, अनुभव येते पाहिजे साचार, न चालती हार आम्हा पुढे, वारी कोण मनी रसाळ बोलणे, नाही जाने मने ओळखली, निवडी वेगळे दूध आणि पाणी, राजहंस दोन्ही विळावळी, तुका म्हणे तुका म्हणे, येथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचं हे काम नाही। अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत असताना राज्य सरकारच्या कारभारावर मी खेद व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।